कसे आहात सगळे? मजेत ना? सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लासवरती. सो आज या 25 दिवसाच्या संघर्षाच्या मालिकेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आउट ऑफ सिरीज मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रा, या 25 दिवसाच्या संघर्षांमध्ये आपल्याला काहीतरी नियम बांधील आहेत आणि ते नियम आपल्याला फॉलो करायचे. तर सगळ्यात महत्वाचं, जेवढे पण PDFs मी माझ्या स्क्रीनवरती दाखवतोय मित्रा या पुढच्या व्हिडिओजमध्ये, तर या PDFs तुम्ही डाउनलोड करू शकतात. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्यानंतर ती डाउनलोड करा मित्रा, आणि त्यानंतर तुमचा सराव चालू करू शकतात. त्यानंतर मित्रा, ह्या रोज 8 वाजता रात्री आल्यानंतर या संघर्षाच्या मालिकेमध्ये, 25 दिवसाच्या संघर्षाच्या मालिकेमध्ये तुम्हाला काहीतरी नियम मी दिलेले आहेत आणि ते नियम तुम्हाला फॉलो करायचे. सगळ्यात पहिला नियम मित्रा, टाइम टेबल फॉलो करायचा आहे, जो टाइम टेबल आपल्या क्लासने तुम्हाला दिलेला आहे. दुसरा अतिशय महत्वाचा मित्रा, की जेव्हा तुम्ही हे लाईव्ह लेक्चर करणार मित्रा, जेव्हा या 25 दिवसाच्या संघर्षाचे आउट ऑफ सिरीज तुम्ही मित्रा करणार आहे, त्याचे तुम्हाला हँड रिटन नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये बनवायचे आणि ते नोट्स तुम्हाला दिलेल्या लिंकवरती अपलोड करायचे. तुम्हाला एक लिंक दिली जाणार, त्यावरती तुमचे नोट्स अपलोड करायचे आणि ज्यांचे खूप सुंदर आणि एकदम खतरनाक नोट्स बनवतील रोज रोज अँड रोज आणि ते पण वेळेत मित्रा, त्यांना आपण देणार आहोत काहीतरी सरप्राईज गिफ्ट. आणि तिसरी अट म्हणजे मित्रा, जेव्हा पण तू लाईव्ह लेक्चर करणार आहे तेव्हा तुला एक पाण्याची बॉटल घेऊन बसायची. संपूर्ण लाईव्ह लेक्चरमध्ये या आउट ऑफ सिरीजमध्ये तुला 1 लिटर पाणी पित राहायचे मित्रा, कारण जेणेकरून तुला झोप येणार नाही आणि आतमध्ये तुझी एनर्जी बूस्ट होत राहणार आहे मित्रा. आणि चौथी अट मित्रा, उद्या सकाळी उठल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ, आज रात्री जर व्हिडिओ येत असेल तर उद्या सकाळी तुला मित्रा हा व्हिडिओ पुन्हा 2x किंवा 1.5x स्पीडवरती बघायचा आहे, जेणेकरून तुझी रिव्हिजन एकदम खतरनाक होणार मित्रा, कारण ही गोष्ट तू विसरली नाही पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची अट मित्रा, जी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे, की रोज सकाळी घर सोडत असताना, शाळेत जात असाल किंवा क्लासला जात असाल, जेव्हा तुम्ही घर सोडणार आहे तेव्हा तुमच्या आई वडिलांच्या पाया पडून तुम्हाला निघायचे. सो ह्या 5 अटी माझ्याकडून तुम्हाला आहे. या 5 अटी मित्रा तू पूर्ण करायच्यात माझ्या, कारण ह्या 25 दिवसाच्या संघर्षामध्ये आपल्याला फक्त टक्केवारी नाही तर आपल्याला स्वतःला आतून बदलायचं मित्रा. आणि त्यासाठी मला लागणार आहे तुमची साथ, आणि तुमची साथ मला भेटल्यानंतर आपण करणार आहोत या आउट ऑफ सिरीजला एकदम महाराष्ट्रामध्ये स्पेशल सिरीज. ओके, सो मित्रा धन्यवाद, सुरू करूया आपला पुढचा टॉपिक. सो कसे आहात सगळे? मजेत ना? सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लासवरती. आपण सुरू करत आहोत 25 दिवसाच्या संघर्षाची मालिका आउट ऑफ सिरीज. सो ज्या सिरीजची वाट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली ती आज 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 सुरुवात झालेली आहे. आज आहे आपला पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये अकॉर्डिंग टू टाइम टेबल, टाइम टेबल नुसार या 25 दिवसाच्या संघर्षामध्ये टाइम टेबल नुसार आज आहे सायन्स 1ची बारी. आणि सायन्स 1च्या बारीमध्ये आपण सुरुवात करत आहोत 6व्या धड्यापासून. 6वा धडा, 5वा, 4था, 3रा असा उलट आपण धडे सगळे कम्प्लीट करत आहोत. सो ही सिरीज जी आउट ऑफ सिरीज आपली आहे, तो 25 दिवसाचा जो संघर्ष आहे आपला, या 25 दिवसाचा संघर्ष कशासाठी मित्रा? तर हा तुझ्या 17ला आउट ऑफ ची बारी पडण्यासाठी आहे, आउट ऑफ ची बारी येण्यासाठी आहे. सो सगळ्यात महत्वाचं मित्रा, या संपूर्ण या 25 दिवसाच्या संघर्षामध्ये तू आणि मी रोज रात्री 8 वाजता भेटणार आहे मित्रा, आणि करणार आहोत आपल्या स्वप्नांना बऱ्यापैकी मोठी गोष्ट पूर्ण करणार आहोत. ओके, सो ह्या जी स्वप्न आपण पाहिली होती ती स्वप्न आपल्याला आज हकीकत मध्ये आणण्याची वेळ आलेली आहे, आणि तो 17 आपल्या जवळ येत आहे, आणि त्या 17 साठी आपली बारी बसणं व्यवस्थित गरजेचं आहे. ओके, सो त्यासाठी रोज 8 वाजता 25 दिवसाचा संघर्ष करायचं आहे मित्र आपल्याला की आउट ऑफ सिरीजला. संपूर्ण महाराष्ट्रभरात तुला घेऊन जायचं मित्रा, जसा रोज एक व्हिडिओ येतो तसा सिंपल तुला रोज एक स्टेटस या व्हिडिओचा टाकायचा मित्रा, या आपल्या क्लाससाठी आणि या आपल्या दादासाठी. सो सगळ्यात महत्वाचं, या आउट ऑफ सिरीज मध्ये नक्की होणार काय? तर ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक लेसन, सगळ्यात महत्वाचं मित्रा, प्रत्येक लेसन, जो प्रत्येक लेसन आपण करणार आहोत त्या प्रत्येक लेसनचं सगळ्यात पहिलं आपण वेटेज पाहणार आहोत, की नक्की किती मार्काला प्रश्न येतात, ते किती टक्केवारी आपल्याला त्या धड्यामधून भेटू शकते. एक तर धडा आपला कम्प्लीट झाला तर, आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर मित्रा जो येतं ते येतं की संपूर्ण धड्यातले IMP कॉन्सेप्ट, ते पण एकदम शॉर्ट करून. आणि तिसरी गोष्ट मित्रा जी येते ती येते PYQs, म्हणजे मागील वर्षी आलेले प्रश्नपत्रिका ज्या आपण पाहिल्या होत्या त्या मागील वर्ष प्रश्नपत्रिकेमधून ह्या धड्याचे सगळे प्रश्न बाजूला घेतलेत आपण, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वर्षी बघता येणार आहे की नक्की ती गोष्ट काय असणार आहे. सो सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या गोष्टी आपण देणार आहोत, हेच नव्हे मित्रा, तर सगळ्यात महत्वाचं माझ्याकडून आणि क्वेश्चन बँक मधून जे IMP प्रश्न आहेत आणि जे तुम्हाला 17ला विचारण्यासारखे आहेत, ते सगळ्या गोष्टी आपण या PDFच्या शेवटी दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रा, ही PDF जी तुला दिसते आता, ही PDF तुला भेटणार आहे, आणि हेच मोठं सरप्राईज आहे यासाठी. ओके, सो सगळ्यात महत्वाचं, जे नोट्स आपण व्यवस्थित
तू माझ्या मागे बघत असशील, हे जे नोट्स मित्र तुला दिसतात, अख्खे स्क्रोल डाऊन केलेले सगळे नोट्स तुला व्यवस्थित दाखवलेले एकदम, हे सगळे नोट्स तुला भेटणार आहे. सो सगळ्यात महत्वाचं हे नव्हे फक्त इंग्लिश मध्ये नाहीये मित्रा, हे मराठी मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आणि मराठी मधली ही बघ पीडीएफ माझ्या मागे, आणि ह्या पीडीएफ मध्ये तुला भेटणार आहे सगळ्यात महत्वाचं मित्रा, ही मराठी मध्ये पण अवेलेबल असणार आहे आणि ही इंग्लिश मध्ये पण अवेलेबल असणार आहे. सो सगळ्यात महत्वाचं, रोज रात्री 8 वाजता या 25 दिवसाचा संघर्ष करण्यासाठी आपण भेटत आहोत, आणि तू न विसरता रोज 8 वाजता यायचंय आणि हे संपूर्ण व्हिडिओ कम्प्लीट करायचंय. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये सगळे धडे मित्र कम्प्लीट केलेले. ओके, सो ह्या धड्यामध्ये आपण ह्या पीडीएफ मध्ये काय काय प्रोव्हाइड करतोय, दुसरी गोष्ट नक्की ह्या नोट्स मध्ये काय काय मित्रा. सगळ्यात पहिलं तुला इथे सांगितलं असेल मित्रा मी, की सगळ्यात पहिला हा वेटेज, की नक्की किती मार्काला हा धडा येतो. लेसनचे नोट्स आहे मित्रा, सगळे बारीक बारीक नोट्स करून दिले तुला, आता ते पॅराग्राफ मोठे वाचण्याची काही आवश्यकता नाहीये. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघत बसता, पण ह्या धड्याचे नक्की कोणते आहेत, ह्या धड्यातले नक्की हा धडा अभ्यास करताना करायचे असतात, पण आपण ते नाही करत. आपण काय करतो, आपण धडा येड्यावानी पाठ करतो आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करतो. इथं सगळ्यात महत्वाचं प्रीवियस इयर क्वेश्चन सुद्धा दिलेले, आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की प्रॅक्टिस साठी सगळे आयएमपी क्वेश्चन दिलेले, ते जे तुम्ही मला सतत विचारत असता की दादा आयएमपी काय, हे आयएमपी सुद्धा दिलेले. आणि इथून सगळ्यात महत्वाची आपल्या धड्याला सुरुवात होती. 6व्या धड्याचं नाव आहे आपलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आणि या धड्याला आता मित्रा इथं सुरुवात होती. सो आता सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक धड्याचे वेटेज आपण दिलेले इथं मित्रा. 6व्या धड्याचं वेटेज व्यवस्थित बघ, हे आहे 5 मार्काला, म्हणजे एकूण 12 पॉईंट, म्हणजे 12.5% तुला भेटू शकतात या धड्याच्या मदतीने. आल लक्षात येईपर्यंत म्हणजे 40 मार्कापैकी तुझे 5 मार्क या धड्यातून येणार आहे, आणि 5 मार्काचे प्रश्न तुला या धड्यातून भेटणार आहे. आल लक्षात येईपर्यंत मग ह्या 5 मार्कासाठी तुला ह्या धड्याचा अभ्यास व्यवस्थितपणे करायचा आहे. कारण 5 जे आहे हायएस्ट स्कोर आहे सगळ्या सिरीज मध्ये. जर तू पाहिलं तर पहिला 3 हा 4 मग 4 5, हायएस्ट जो आहे मित्रा हा धडा आहे जो तुला 5 मार्काला दिसतोय. ओके, सो 5 मार्काला 2-3 धडे आहेत, म्हणून 6व्या धड्याला तू ऑप्शनला सोडू शकत नाही, हे लक्षात ठेव मित्र. ओके, त्यानंतर खाली गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की 60 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे विथ ऑप्शन. ओके, कारण तुम्ही एनी सोडवता, बरोबर की नाही, कोणतेही सोडवता, पण हा धडा 6वा धडा जो आहे सायन्स 1चा विज्ञान भाग 1चा जो 6वा धडा आहे मित्रा, त्याचं विथ ऑप्शन 7 मार्काला हा धडा येतो. म्हणजे एकूण 17.5% तुला, म्हणजे लगभग तुला 20% ह्याच धड्यामधून भेटतात मित्रा. आलं शेतपर्यंत म्हणजे 40 मार्कांमध्ये तुला 7 मार्काचे प्रश्न, लगभग 7 मार्काचे प्रश्न तुला ह्या धड्यामधून भेटणार आहे. ओके, सो म्हणून हा ऑप्शनला सोडण्यासारखा धडा नाहीये मित्रा. ओके, सो हे झालं. त्यानंतर आता चालू करूया आपल्या आयएमपी कॉन्सेप्ट, आणि त्या आयएमपी कॉन्सेप्टला सगळ्यांनी खूप प्रतिसाद द्यायचा आहे. जसे तुझे कॉन्सेप्ट कम्प्लीट होत असतील, जसे तुमचे कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात जात असतील, तसं लवकर कमेंट सेक्शन मध्ये क्लिअर टाईप करायचे. कारण ज्यांचं रोजच्या लेक्चरला, कारण हे सगळं राहतं मित्रा, रेकॉर्डेड राहतं. सो सगळ्यात महत्वाचं की रोजच्या लेक्चरला ज्याचे कमेंट्स खूप चांगले असतील, कमेंट्स खूप भारी करत असेल, आणि प्रत्येक कॉन्सेप्ट नंतर त्याचा व्यवस्थित कमेंट असेल, असं आपण एक मुलगा आणि एक मुलगी निवडणार आहे, आणि त्यांना देणार आहोत आपण एक सरप्राईज. ओके, सो सगळ्यात महत्वाचं, या 25 दिवसाच्या संघर्षानंतर आपण भेटणार आहोत त्या मुलाला आणि मुलीला लाईव्ह मध्ये. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आपण गुगल मीट त्यांच्यासोबत आयोजित करणार आहोत, आणि गुगल मीट सोबत त्यांचं मनोगत आपण व्यक्त करणार आहोत की नक्की त्यांनी कशा प्रकारे भरारी दिलेली आहे, आणि कशा प्रकारे ते एकदम डेडिकेटेडली अभ्यास करत होते, आणि 17 नक्की स्कोर किती येणार आहे. सो सगळ्यात महत्वाचं, सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती मित्रांनो, की जेव्हा तुम्ही हे लेक्चर करत असणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की खाली कमेंट्स एकदम खटाखट चालले पाहिजे. तोपर्यंत चालले पाहिजे, तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित त्या गोष्टी समजून घेत नाही तोपर्यंत. ओके, सो क्लिअर आहे, हे टाईप करणं अतिशय तुमचं गरजेचं आहे. आल लक्षात, सेशन कसं चाललंय, सगळा कंटेंट तुमच्यासाठी कसा बनवलाय, त्या कंटेंट बद्दल बोलणं तुमचं खरंच पहिलं तत्व आहे. सो ती गोष्ट बोलायला तुम्ही मित्र सुरुवात करायची. ओके, सो सगळ्यात महत्वाचं, रिफ्रॅक्शन नक्की काय असतं. रिफ्रॅक्शन एकदम पहिली लाईन एकदम व्यवस्थित मी सोपं केली, जेव्हा लाईट बेंड होते मित्रा. एकदम सिम्पल वर्ड तुला लिहायचं आहे की जेव्हा लाईट बेंड होते. एकदम एकच शब्द रिफ्रॅक्शन मध्ये तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा लाईट मित्रा बेंड होते, कधी, जेव्हा ती एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हवा, पाणी आणि ग्लास. ओके, तीनच एक्झाम्पल दिले, भरपूर एक्झाम्पल आहे. म्हणजे एक गोष्ट तुला लक्षात ठेवायची, मराठीवाले जेवढे पण बांधव आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचे, तुम्हाला ही कंटेंट भेटणार आहे मित्रा मराठीमध्ये. ओके, त्यात काही वाद नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अपवर्तन रिफ्रॅक्शन म्हणजे मित्रा काय, तर रिफ्रॅक्शन म्हणजे मित्रा जेव्हा एखादी लाईट येते आणि ती बेंड होते म्हणजे सरळ जायला हवी होती पण ती सरळ न जाता तिरकी जाते. कशामुळे, तर ती एका मीडियममधून, एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रॅव्हल करत असते, म्हणून ती काय होते मित्रा, बेंड होते. सो इथे मी एकदम शॉर्ट मध्ये लिहिले, तुम्हाला संपूर्ण लाईनी वाचायची काहीच गरज नाही. सो रिफ्रॅक्शन, व्हॉट इज काय रिफ्रॅक्शन मित्रा, तर जेव्हा लाईट बेंड होते एका ट्रान्सपरंट मीडियम मधून जाताना दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जात असताना, त्याला आपण काय बोलतो मित्रा,
रिफ्रॅक्शन. ओके, सो इथे ट्रान्सपरंट मीडियम अतिशय आयएमपी वर्ड आहे. सो एक लक्षात ठेवायचं तुला, ट्रान्सपरंट शब्द म्हणजे पारदर्शक माध्यम, आरपार दिसणाऱ्या गोष्टी, ज्या माध्यमामधून आरपार गोष्टी दिसतात त्याला. ओके, समजलं इथपर्यंत? आता इथं दादाचा पॅटर्न काय, तर लाईट शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा. लाईट काय होते मित्रा, बेंड होते. कधी बेंड होते? जेव्हा ती पास करते. कशातून पास करते? डिफरंट ट्रान्सपरंट मीडियम मधून काय करते मित्रा, पास करते. एकदम सिंपल गोष्ट, लाईट बेंड होते. कधी बेंड होते? जेव्हा ती पास करते. पास कधी करते? जेव्हा ती एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते. ओके, सो हे लक्षात घ्या की सिंपल माझा जो पॅटर्न आहे तो सुद्धा मी इथं दिलेला आहे. आता सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी जी दिलेली तुम्हाला इथं फोटोमध्ये, एक लक्षात घ्या की तुम्हाला इथे बघा, इथे जर व्यवस्थित बघितलं तुम्हाला पेन्सिल तुटल्यासारखी जाणवते, पण ती पेन्सिल अक्षरशः तुटलेली नसते, तर प्रकाश तिरका गेलेला असतो म्हणून ती आपल्याला पेन्सिल तुटल्यासारखी दिसते. अ पेन्सिल अपियर्स थिकर अँड ब्रोकन ड्यू टू द लाईट बेंडिंग वेन मूव्हिंग फ्रॉम वॉटर टू एअर. म्हणजे इथे सगळ्यात महत्त्वाचं काय सांगायचंय, पाण्यामधून जेव्हा प्रकाश हवेमध्ये निघत असतो तो तिरका जातो. तिरका गेल्यामुळे मित्र काय होतं, तुला ती पेन्सिल जाणवते की ती तुटलेली, पण ती तुटलेली नसते. ऍक्टिव्हिटी टू, आता जर हा कॉईन इथे ठेवलाय तर असं जाणवतं की कॉईन इथे, म्हणजे कॉईन जवळ आहे, तुला असं जाणवतं की कॉईन जवळ आहे, पण तो कॉईन जवळ नसतो मित्रा, तो कॉईन लांब असतो. ओके, तो कॉईन खाली 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 तळ, म्हणजे बोलतात ना तळाला आहे, पण तुला तो वरती जाणवतो. का? कारण इथून लाईट बेंड झाली, कारण खालून जेव्हा लाईट आलेली मित्रा, ती खालून लाईट आल्यानंतर काय झाली, तिरकी गेलेली. मग तुला असं जाणवतं की तो कॉईन तुला सरळ जाणवतो, पण तो कॉईन सरळ नसतो मित्रा, तो खूप खाली असतो. आल लक्षात येईपर्यंत हे लक्षात घ्यायचं. ही ऍक्टिव्हिटी टू आहे, कारण मी सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा कव्हर केलेल्या आहेत, हे लक्षात घ्या मित्रा. नाही तर मग तुम्ही म्हणशान की लाईट दादा तू सगळं काही क्लिअर केलेलं नाही, सगळं व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे. ओके, त्यानंतर इथे रिफ्रॅक्शन इन ग्लास लॅब. ओके, सो इथे सगळ्यात महत्वाचं रिफ्रॅक्शन ग्लास लॅब मध्ये कसं होतं हे तुम्हाला बघायचंय. तर सगळ्यात महत्वाचं हा जो एबी आहे मित्रा, हे याला आपण इन्सिडेंट रे बोलतो, हे तुला माहित असलं पाहिजे. इन्सिडेंट रे या गोष्टी सगळ्या मी इथंच लिहितो मित्रा. हा जो आय आहे मित्रा, याला आपण इन्सिडेंट्स अँगल ऑफ इन्सिडेंट बोलतो, इथेच लिहितो मी अँगल ऑफ इन्सिडेंट्स, कारण हे तुला लक्षात ठेवायचं मित्रा. त्यानंतर मित्रा ही गुलाबी रे दिसते तुला, याला आपण बोलतो रिफ्रॅक्टेड रे मित्रा. त्यानंतर मित्रा खाली हा जो आहे अँगल आर दिसतोय तुला, त्याला आपण बोलतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. एकदम शांततेने करायचं लेसन, अजिबात घाई केली तर काही समजणार नाही. त्यानंतर मित्रा हा जो सी डी दिसतोय तुला, याला आपण मित्रा इमर्जंट रे बोलतो. पुढे येणारे प्रश्न म्हणून मी हे लिहून देतो तुम्हाला आत्ताच, इमर्जंट रे. ओके, त्यानंतर हा जो अँगल ई दिसतोय इथं, त्याला अँगल ऑफ इमर्जन्स म्हणतो. ओके, सो ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, कारण ह्या अतिशय आय एम पी आहेत, आता सुद्धा सांगतोय. ओके, त्यानंतर सगळ्यात आय एम पी गोष्ट 1.2 चालू होतं आपलं, त्याला आपण बोलतो लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. सो लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय, तर इथे दोन लॉ आहे मित्रा, एक आणि दोन, असे दोन लॉज मित्रा. सो ह्या दोन लॉला मी इथे माझ्या पॅटर्न नुसार दिलेले. जेव्हा इन्सिडेंट रे नॉर्मल पशी जाते तेव्हा ती रिफ्रॅक्टेड रे मध्ये कन्वर्ट होते, आणि हे दोन्ही पण सेम प्लेन मध्ये, आणि सेम दोन्ही पण सेम प्लेन मध्ये, आणि ते आहे अपोजिट साईडला. मी इथं दोन्ही गोष्ट एकदम शॉर्ट करून लिहिली. म्हणजे काय मित्रा, सगळ्यात महत्वाचं मला काय सांगायचंय की ही जी येणारी रे त्याला इन्सिडेंट बोलतो, ही जी एबी आहे मित्रा याला आपण काय बोलतो मित्रा, इन्सिडेंट रे. ही जेव्हा मित्रा येते आणि जेव्हा ही गुलाबी, म्हणजे गुलाबी मध्ये कन्वर्ट होते, तर सगळ्यात महत्वाचं इथे नॉर्मल आहे, उभी जी लाईन असते मित्रा त्याला आपण नॉर्मल बोलतो. सो इन्सिडेंट रे मित्रा येतो आणि रिफ्रॅक्टेड रे जातो. सो इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे नेहमी मित्रा सेम प्लेन मध्ये असतात. ओके, एक वर्ड तुला लक्षात ठेवायचे सेम प्लेन, आणि दुसरा वर्ड ते अपोजिट साईडला असतात, कोणाच्या, नॉर्मलला. ओके, एकदम सिंपल. ओके, मी इथं दोनच रे बद्दल बोलतोय मित्रा, दोन रे जे आहेत, येणारा इन्सिडेंट आहे आणि तिरका जाणारा रिफ्रॅक्टेड आहे. येणारा मित्रा इन्सिडेंट आहे, तिरका जाणारा रिफ्रॅक्टेड आहे. सो इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे दोन्ही पण गोष्टी ज्या आहेत या सगळ्यात महत्वाच्या की नॉर्मलच्या अपोजिटला आहे. ओके, म्हणजे त्या विरुद्ध आहे, एक इकडे तर एक तिकडे. सो ह्या दोन्ही गोष्टी विरुद्ध आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रा, हे सगळे सेम प्लेन मध्ये आहे. ओके, म्हणून इथे मी काय केलंय, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे हे सेम प्लेन मध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट मी हायलाइट केली, अपोजिट साईडला आहे. ओके, सो परत एकदा माझ्या पाठी तुला बोलायचं मित्रा, सगळ्यात महत्वाचं काय बोलायचं तुला, की इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे. सो इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे हे सेम प्लेन मध्ये, म्हणजे एकाच प्लेन मध्ये आहेत, ते एकाच प्लेन मध्ये आहेत. दुसरी गोष्ट की हे सगळ्यात महत्वाचं अपोजिटला आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं नॉर्मलच्या ते काय आहे, अपोजिटला आहे. नॉर्मल मध्ये उभी रेषे मित्रा, आणि ही इकडे आणि ही तिकडे. ओके, एकदम सिंपल गोष्ट आहे, अजिबात अवघड नाही. आणि दुसरा जो आहे मित्रा तो स्नेल्स लॉ, त्याच्यामध्येच मित्रा तो स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ मध्ये काय लक्षात ठेवायचंय, साइन आय अपॉन साइन आर ही एक कॉन्स्टंट संख्या असते, एवढंच लक्षात ठेवायचंय. द रेशियो ऑफ साइन आय साइन आर इज कॉन्स्टंट फॉर अ गिव्हन पेअर ऑफ मीडिया. एकदम सिंपल आहे की साइन आय अपॉन साइन आर, म्हणजे साइन आय छेद साइन आर, म्हणजे थोडक्यात तुम्हाला साइन आयचा आणि साइन आरचा गुणोत्तर हा स्थिर असतो. ओके, सो सगळ्यात तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साइन आहे असं लिहायचं तुम्हाला पेपरला, साइन आहे अपॉन साइन आर इक्वल्स टू कॉन्स्टंट.
एवढीच गोष्ट तुम्हाला काय करायची, मेन्शन करायची, बाकी जास्त डोकं लावायचं नाही. ओके, सो दादाच्या पॅटर्न नुसार पहिला लॉ मित्र काय, सो रिफ्रॅक्शनचा पहिला लॉ अतिशय आयएमपी, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन येतं मित्रा, 2 मार्काला प्रश्न येतो हा, कारण काली मी प्रश्न माझे दिलेले आहेत. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की इन्सिडेंट रे, ओके इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे, हे तिन्ही पण परत एकदा, तीन नावं एकदम फिट मित्र, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये तीन नावं एकदम फिट झाली पाहिजे. पहिलं नाव मित्र इन्सिडेंट रे, दुसरं नाव मित्र नॉर्मल, आणि तिसरं नाव मित्र रिफ्रॅक्टेड रे. हे तिन्ही पण रे जे मित्र आहेत हे सगळ्यात महत्वाचं काय, सेम प्लेन मध्ये. आणि दुसरी गोष्ट मित्र लक्षात ठेवायची, हे अपोजिटला आहे, कोणाच्या, नॉर्मलच्या. मध्ये नॉर्मल शब्द लिहिला आहे मित्रा, सो ही रे आणि ही रे एक दुसऱ्याला अपोजिट आहे, आणि मध्ये कोण आहे मित्रा, नॉर्मल, एवढंच लक्षात ठेवायचंय. आणि दुसरा लॉ तर अतिशय सोपा आहे, ज्याला स्नेल्स लॉ म्हणतो मित्र आपण. ओके, सो ह्या लॉ मध्ये काय, तर ह्या लॉ मध्ये तुला एवढंच लिहायचं मित्रा की साईन आय अपॉन साईन आर इक्वल टू काय येतं मित्रा, कॉन्स्टंट. इक्वल टू काय येतं मित्रा, कॉन्स्टंट, म्हणजे साईन आय ला जेव्हा आपण साईन आर ला भागणार आहे, ह्या दोघांचा भागाकार करणार आहे, तेव्हा नेहमी 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 मित्रा एक स्थिर संख्या येणार आहे मित्रा, एक स्थिर संख्या म्हणजे एक कॉन्स्टंट येणार आहे, एवढंच तुला लक्षात ठेवायचं. युज युअर ब्रेन पॉवर, टेक्स्टबुक मधला प्रश्न आहे मित्रा. लाईटची स्पीड ग्लास वर्सेस एअर, म्हणजे लाईटची स्पीड काचमध्ये आणि हवेमध्ये सारखी असते का, नाही. तर लाईट काचमध्ये स्लोअर आहे हवेमध्ये, कारण काचेमध्ये मित्र ऍटम्स जवळजवळ आलेले, अणू मित्र काय आले, जवळजवळ आले. मग हे अणू जे जवळजवळ आलेत मित्र, सो सगळ्यात महत्वाचं अणू जवळजवळ आल्यामुळे काय झाले, गर्दी वाढलेली, गर्दी वाढली म्हणून त्या प्रकाशाला एकदम जास्त वेगाने धावता येत नाहीये, कारण त्याला अडवणारे जास्त आहेत. हवेमध्ये मित्र ते काय, जे अणू आहेत मित्र ते लांब लांब आहे, ऍटम्स काय मित्र लांब लांब आहे. सो हवेमधून लाईट काय होते, एकदम स्पीडली जाते मित्र, आलं लक्षात, हवेमधून मित्र प्रकाश एकदम फास्टली जातो, म्हणून सगळ्यात महत्व हवेमध्ये त्याचा वेग जास्त आहे मित्र, त्याची स्पीड जास्त आहे. पण तेच तुम्ही काचामध्ये गेले तर त्याची स्पीड काय कमी आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रकाशाची स्पीड, लाईटची स्पीड ही वारंवार बदलत राहते, जसं आपण माध्यम घेऊ तशी त्याची स्पीड काय होणार आहे मित्रा, बदलणार आहे. बरोबर, म्हणजे आता काचामधून जाताना स्पीड वेगळी असणार आहे, पाण्यामधून मित्र जाताना स्पीड वेगळी असणार आहे, बर्फामधून जाताना मित्र काय होणार आहे, स्पीड वेगळी असणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचे की स्पीड नेहमी वारंवार बदलत राहणार आहे. जशी आपल्या गाडीची स्पीड एक्सप्रेसला वेगळी असते, गावातल्या रस्त्यावर वेगळी असते, गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर वेगळी असते, मातीच्या रस्त्यावर, शेतातल्या रस्त्यावर वेगळी असते, जिथे रस्ता खराब असतो तिथे वेगळी असते, त्याचप्रकारे प्रकाशाची स्पीड म्हणजे लाईटची जी स्पीड आहे मित्र, ती सुद्धा काय असते, वेगवेगळी असते. नेक्स्ट, इज लाईट स्पीड द सेम इन ऑल मीडिया? नो. इथे आता सांगितलं की प्रत्येक माध्यमामध्ये मित्र, मराठीचे बांधव जेवढे आहेत, प्रत्येक माध्यमामध्ये प्रकाशाची स्पीड मित्र काय होते, बदलत जाते, बदलत जाते. ओके, नेक्स्ट पुढे गेल्यानंतर मित्रा एक ढासू ढासू टॉपिक आहे मित्रा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, हे लक्षात ठेव मित्रा. ओके, डेफिनेशन मी वरती दिलेली आहे. ओके, सो इट इज अ रेशियो ऑफ, ओके इथं सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पहिलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, आणि अजून एक फॉर्म्युला जो आहे तो V1/V2 आहे. सो ही गोष्ट आता इथे मी इथं व्यवस्थित येतो, कारण तो रेशो आहे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम टू द स्पीड ऑफ लाईट इन. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे मित्र दोन फॉर्म्युले, सो मित्र एन इक्वल टू त्याचा सिम्बॉल एन आहे मित्र, स्मॉल एन त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा सिम्बॉल आहे. सो आता एन काय मित्र, नीट लक्षात ठेवायचं, एनचा पहिला फॉर्म्युला आहे मित्र साईन आय अपॉन साईन आर, हा तुला फॉर्म्युला माहित असणार आहे. दुसरा फॉर्म्युला एनचा मित्र रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे V1/V2. V1/V2 म्हणजे काय मित्र, पहिल्या माध्यमामध्ये जो प्रकाशाची स्पीड असणार, जी प्रकाशाची स्पीड असणार ती V1 असणार आहे, आणि दुसऱ्या माध्यमामध्ये जी प्रकाशाची स्पीड असणार आहे ती V2 असणार आहे. सो एन बरोबर मित्र V1/V2, ही गोष्ट तुला माहित असली पाहिजे. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात महत्वाचं दोन गोष्टींवर आधारित आहे, कशावरती, एक तर तुमच्या अँगल वरती आधारित आहे I/R, आणि दुसरी गोष्ट तो कशावरती आधारित आहे मित्रा, तो वेलॉसिटीवर आधारित आहे, की नक्की प्रकाश किती वेगाने धावणारे दिलेल्या माध्यमामध्ये, दिलेल्या मीडियम मध्ये, आलं लक्षात येईपर्यंत. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे संपूर्णपणे तुमच्या स्पीड ऑफ लाईट वर आधारित आहे मित्रा. स्पीड ऑफ लाईट म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, तर स्पीड ऑफ लाईट म्हणजे मित्रा वेग, सगळ्यात महत्वाचं तुला ही गोष्ट माहित असली पाहिजे की ती वेग चालवरती आधारित आहे तुमच्या प्रकाशाच्या, की नक्की ती किती वेगाने धावणार आहे. ओके, आलं लक्षात पर्यंत. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साईन आय अपॉन साईन आर लक्षात ठेवायचं. ओके, रेशो ऑफ लाईट वेलॉसिटी इन वन मीडियम टू अनदर, आणि दुसरी गोष्ट इथं रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट, ओके इन अ व्हॅक्युम टू द स्पीड ऑफ लाईट इन अ गिव्हन मीडिया, अशा दोन गोष्टी तुला लक्षात ठेवायच्या, स्पीड ऑफ लाईट व्हॅक्युम मधली आणि स्पीड ऑफ लाईट गिव्हन मीडियम मधली, किंवा टू स्पीड ऑफ लाईट इन वन मीडियम टू द स्पीड ऑफ लाईट इन अनदर मीडियम सुद्धा लिहिलं तरी चालेल. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द रेशो, शब्द काय लिहायचा मित्र, पहिला रेशो, रेशो नंतर एरो, एरो लिहायचा मित्र, एरो दिल्यानंतर काय लिहायचंय, रेशो कोणाचा मित्र, स्पीड ऑफ लाईट. ओके, स्पीड ऑफ लाईट आहे मित्र, बरोबर, स्पीड ऑफ लाईट, स्पीड ऑफ लाईट कुठे मित्र, कुठे असली पाहिजे ती स्पीड ऑफ लाईट, इन वन मीडियम, म्हणजे पहिला मेन मीडियम वन, इन मीडियम वन, टू मीडियम टू. ओके, सो एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये दोघांची पण स्पीड कन्सिडर केली जाते. पहिल्या माध्यमामध्ये जी स्पीड असणार आहे मित्र ती असणार आहे V1, आणि दुसऱ्या माध्यमामध्ये जी स्पीड असणार आहे ती असणार आहे V2.
ओके एवढं क्लिअर झालं. त्यानंतर मित्र तसाच एक कॉन्सेप्ट आहे, एक आहे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? सो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्युम. म्हणजे त्या दोघांमधली एखादी गोष्ट व्हॅक्युम असली पाहिजे. म्हणजे मित्र जेव्हा आपण एन बरोबर व्ही वन अपॉन व्ही टू लिहितो, आता व्ही वन म्हणजे काय? पहिला मीडियम, फर्स्ट मीडियम, ओके पहिला माध्यम ज्याला आपण काय बोलतो, फर्स्ट मीडियम. आणि दुसरी गोष्ट मित्र, इथं टू जो लिहितो इथं, याचा अर्थ काय होतो? हा सेकंड मीडियम आहे मित्र. हा कोणता मीडियम आहे मित्र? सेकंड मीडियम. ओके सो हा आहे वरती फर्स्ट मीडियम आणि खालचा आहे मित्र सेकंड मीडियम. सो फर्स्ट मीडियम अपॉन सेकंड मीडियम आहे. पण त्यांनी काय सांगितलंय, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कधी म्हणणार आहे? जेव्हा ह्या दोन्ही मीडियम मधून एखादा तरी मीडियम काय असला पाहिजे? दोन मीडियम आहे, दोन्ही मीडियम मधून एखादा तरी मीडियम काय असला पाहिजे? व्हॅक्युम असला पाहिजे मित्र. ओके सो सगळ्यात महत्वाचं काय असला पाहिजे? व्हॅक्युम. एकदम सिंपल गोष्ट आहे, जास्त अवघड नाही मित्र. आल लक्षात येईपर्यंत. सो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा दोन मीडियम घेतो आपण, बरोबर की नाही, समजा आता इथून पाण्यातून हवेत चालली लाईट, पाण्यातून कुठे चालली मित्र? हवेत चालली. सो आता इथे एक मीडियम काय मित्र? तुझं पाणी. आणि दुसरं मीडियम काय? तुझं हवा. सो ते काय म्हणतात की ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कधी म्हणणार आम्ही? जेव्हा तुमच्या दोन मीडियम मधून एखादा मीडियम मित्र व्हॅक्युम असणार आहे. व्हॅक्युम म्हणजे जिथे हवा नसते असा मीडियम. लक्षात येईपर्यंत एकदम सिंपल गोष्ट. सो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय मित्र? सो अशी असा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स की ज्यामध्ये एक मीडियम तरी, दोन मीडियम असतात व्ही वन आपण व्ही टू लिहितो. सो व्ही वन हे पहिलं मीडियम आहे, व्ही टू हे दुसऱ्या मीडियम मध्ये असणार आहे. सो त्यांचं म्हणणे ह्या दोन्ही मीडियम मधून एक मीडियम काय असलं पाहिजे मित्र? व्हॅक्युम असलं पाहिजे. आलं. त्यानंतर हे फोटो आणि हे सगळे आय एम पी गोष्टी आता दिले, ह्या खूप महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा मित्र. ओके आता इथे दिले, रेअर टू डेन्सर जेव्हा राहते तेव्हा लाईट काय होते मित्र? बेंड होते टुवर्ड्स. डेन्सर टू रेअर मित्र जेव्हा राहते तेव्हा लाईट रे काय होते? बेंड होते अवे. आणि जेव्हा नॉर्मल इन्सिडेंट, नॉर्मल म्हणजे सरळ लाईट येत असेल, तर लाईट रे काय होते? हिट होते बाउंड्रीला. आणि नो बेंडिंग, बेंडिंग होत नाही. ओके सो आता इथे तुला लक्षात ठेवायचं, इथं टुवर्ड्स झालेले, टुवर्ड्स म्हणजे काय? जवळ आलेली, ही जी गुलाबी लाईन ही जवळ आलेली. इथं सगळ्यात महत्व, ही निळी लाईन कुठे गेली? आवे. म्हणजे ही बेंड कुठे होते? आवे. आणि इथे मित्र काय होते, हा फोटो मध्ये नो बेंड, म्हणजे कोणत्याच प्रकारची तिरकी बिरकी लाईन जात नाहीये. सो रेअर मीडियम म्हणजे विरळ माध्यम, डेन्सर म्हणजे घन माध्यम, रेअर म्हणजे मित्र हवा, आणि डेन्सर म्हणजे पाणी म्हणा, बर्फ म्हणा, ग्लास म्हणा, ओके एक्सेट्रा. ओके कारण घन म्हणजे काय? जिथे अणूंची गर्दी जास्त असणार आहे. आणि विरळ रेअर म्हणजे काय? जिथे बऱ्यापैकी लांब लांब असणार. सो एअर हे जरा रेअर मीडियम आहे, रेअर मीडियम म्हणजे बऱ्यापैकी लांब लांब राहतात. आता फॉर एक्झाम्पल रिअर म्हटलं का, रिअर मध्ये आता फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल घेतलं मी, घेतलं पाणी आणि बर्फ, तर पाण्यामध्ये अणू कसे लांब लांब आहे मित्र, तर ते रेअर मीडियम झालं, ओके विरळ माध्यम झालं. आणि जर दुसरं डेन्सरचा विचार मी केला, तर बर्फामध्ये काय होतं? अणू जवळजवळ येतात, एकदम गर्दी वाढते. याचा अर्थ सिंपल आहे की ते डेन्सर मीडियम. ओके सो रिअरर मधून जेव्हा आपण डेन्सर मध्ये प्रकाश येतो, रिअरर मधून जेव्हा डेन्सर मध्ये प्रकाश येतो, लाईट रे काय होते मित्र? बेंड होते नॉर्मल कडे, बेंड होते ते नॉर्मल कडे, म्हणजे नॉर्मलच्या जवळ येते मित्र. नॉर्मल मित्र ही जी उभी काळी लाईन आहे याला आपण नॉर्मल बोलतो. कधी पण लक्षात ठेव, सगळीकडे तीच आहे उभी लाईन जी आहे मित्र, ती नॉर्मल आहे. ओके इथे नॉर्मलची गरज नाही. सो कधी पण रिअरर मधून आर मधून डीला जेव्हा लाईट येणार आहे, आर मधून जेव्हा डीला लाईट होणार आहे, ती बेंड होणार आहे टुवर्ड्स, ओके जवळ येणार आहे मित्र. नॉर्मलच्या काय येणार आहे? ती जवळ येणार आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा डी मधून आर ला जाणार आहे मित्र लाईट, ती आवे जाणार आहे. म्हणजे काय होणार आहे मित्र? लांब जाणार, नॉर्मल पासून मित्र लांब जाणार आहे. एवढंच तुला लक्षात ठेवायचं, बाकीचं सगळं तुला इथून पाठ करायचं. ओके आलं लक्षात येईपर्यंत. तिसरी गोष्ट, जेव्हा ती नॉर्मली येणार आहे, म्हणजे एकदम सरळ लाईट पडणार आहे तुझ्या ग्लास लॅबवरती, हे ग्लास लॅब आहे मित्र, हे जे चौकोन काढलेत आपण ते सगळे ग्लास लॅब आहे. सो जेव्हा सरळ लाईट पडणार आहे मित्र, वरून खाली जेव्हा सरळ लाईट पडणार आहे, तेव्हा ती तिरकी पण जाणार नाही, कशीच नाही जाणार, ती एकदम सरळ पास होणार. ओके ती बेंड होत नाही मित्र, ती कुठेच वाकवली जात नाही, ती वाकली जात नाही. ओके सो सगळ्यात महत्वाचं, रेअर टू डेन्सर आलं तर मित्र नॉर्मलच्या जवळ येते, बेंड टुवर्ड्स. जेव्हा ती डेन्सर मधून रेअर मध्ये जाते तेव्हा तुला काय लक्षात ठेवायचं मित्र? ती बेंड होते अवे, म्हणजे ती नॉर्मल पासून मित्र लांब जाते. आणि जेव्हा ती सरळ येते, ती सरळच पुढे पार जाते. ओके सो हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटच्या तीन गोष्टी तुला लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या तिन्ही गोष्टी मी इथे व्यवस्थित दिलेल्या आहेत, आणि ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित डिफरंट मीडिया, जेव्हा आपण पेपरला काय असं येईल की एक्सप्लेन रिफ्रॅक्शन इन डिफरंट मीडिया, किंवा तुला आकृती देतील आणि तुला सांगतील ही आकृती नक्की आपल्याला काय सांगते, तेव्हा तुला ह्या गोष्टी सगळ्यात इथं व्यवस्थित लिहायच्या. ओके पाठ केल्या तर ठीक आहे, नाही तर हे जे मी पॉईंट्स इथे बाजूला दिले दादाचा पॅटर्न म्हणून, त्या दादाच पॅटर्न मध्ये त्या गोष्टी तू पाठ केल्या तरी तुझं काम व्यवस्थित होणार आहे ह्या सत्राला आणि पुढच्या बोर्डाला. ओके आता पुढे अत्यंत खतरनाक वाली गोष्ट इथं दिलेली आहे, एकदम शॉर्ट करून दिली आहे. कधी पण होळीचं उत्तर आलं तर तुम्हाला हे लिहायचंय, आणि कधी पण तुम्हाला मिराजचं उत्तर आलं तर तुम्हाला हे लिहायचंय. कारण दोन प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये टेजूम मध्ये दिलेले आहेत, मी खाली सुद्धा माझे आय एम पी प्रश्न दिलेले आहेत मित्र, आणि ह्या आय एम पी प्रश्नांची उत्तरं सगळी मी वरती दिलेली आहे. कारण मी प्रश्नांप्रमाणे पीडीएफ तयार केलेली आहे, मी प्रश्न बघितलेत आणि त्यानंतर कॉन्सेप्ट बनवलाय. सो सगळ्यात महत्वाचं की जेवढे पण आय एम पी प्रश्न आहेत खाली, त्यांची सगळी उत्तरं ह्या वरच्या पीडीएफ मध्ये मी दिलेली आहे. सो सगळ्यात महत्वाचं की ह्या गोष्टींना जरा थोडं
थोडस सिरियसली घ्या, कारण होळी रिलेटेड कोणता पण प्रश्न आला तर तुम्हाला ह्या हे पॉइंट तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं मिराज, मिराज रिलेटेड कोणता पण प्रश्न आला तुम्हाला, मृगजळ म्हणतात त्याला, सो मृगजळ रिलेटेड कोणता पण प्रश्न आला तर मराठीच्या पीडीएफ मध्ये देखील एवढेच पॉईंट दिलेले आहेत. ओके, सो आता होळीमध्ये काय होतं मित्रा, सो होळीमध्ये आग लागते. आग लागल्यानंतर इथे जर बघितलं तो आग लागते तर याच्या आजूबाजूची जी हवा आहे मित्रा, ही आजूबाजूची हवा गरम होते आणि बाकीकडे हवा थंड राहते. सो इथे मित्रा गरम हवा आणि थंड हवेचा पट्टा तयार होतो. मग गरम हवा आणि थंड हवेचा पट्टा तयार झाल्यामुळे मित्रा काय होतं, गरम हवा ही रिअरर असते आणि थंड हवा मित्रा ही डेन्सर असते. कारण गरम हवेमध्ये अणू लांब लांब असतात म्हणून ते विरळ माध्यम असतं आणि त्यालाच आपण रिअरर बोलतो. आणि जी त्याच्यापेक्षा लांब जी हवा आहे ती थंड हवा असते मित्रा. सो जी लांब थंड हवा असते तिथे अणू मित्र जवळजवळ असतात म्हणून तो डेन्सर माध्यम होतो. सो सगळ्यात महत्वाचं इथं रेअररचा एक पट्टा तयार झालाय मित्रा आणि डेन्सरचा एक पट्टा तयार झालाय. सो रेअरर आणि डेन्सरचा पट्टा तयार झाल्यामुळे प्रकाशाची वेलॉसिटी म्हणजे लाईटची वेलॉसिटी डेन्सर मध्ये वेगळी असणारी आणि रेअरर मध्ये वेगळी असणारी. सो इथे तुझा रिफ्रॅक्टिव इंडेक्स नेहमी बदलणारी मित्रा. सो सगळ्यात पहिलं कारण आहे की होळीच्या आगेच्या पलीकडचं तुम्हाला हालताने जाणवतं, ते हालताने जाणवतं का जाणवतं तर रिफ्रॅक्टिव इंडेक्स नेहमी मित्र काय होत असतो, चेंज होत असतो. एक कीवर्ड डोक्यात एकदम फिट ठेवा. प्रश्न येणार आहे मित्रा, होळीच्या आगीमध्ये त्याच्या पलीकडची जी गोष्ट असते मित्रा ती हालचाल करताना का दिसते, ती आहे जाग्यावरती पण आपण इकडून बघत असल्यामुळे ती काय होते मित्रा, हालचाल करत असते. सो ती हालचाल का करते मित्रा, ती हालचाल ह्यासाठी करते कारण तुमचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स नेहमी काय होतोय मित्रा, बदलत राहतोय. आणि तो बदलण्यामुळे तुम्हाला त्याच्या मागची जी गोष्ट आहे, जी मागची गोष्ट आहे ती तुम्हाला हालताने जाणवते, नाही ती हालताने जाणवली नसते. दुसरा, लाईट रेस फ्रॉम द ऑब्जेक्ट बियॉन्ड फायर चेंज डायरेक्शन. बरोबर आहे, प्रकाश रिफ्रॅक्टिव इंडेक्स बदलतो याचा अर्थ प्रकाशाची दिशा बदलत चालली मित्रा. कारण तुम्ही नेहमी बघितलंय जेव्हा ते विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये जातं ते बेंड होतं नॉर्मल कडे आणि जसं ते डेन्सर मधून रेअरर मध्ये जातं तेव्हा ते बेंड होतं आबे. म्हणजे प्रकाश नेहमी सरळ न जाता तो असा तिरका तिरका होत चाललाय म्हणून आपल्याला त्या गोष्टी हालचाल करताना दिसत आहे. कारण सगळ्यात महत्वाचं रिफ्रॅक्टिव इंडेक्स जर बदलत चाललाय याचा अर्थ प्रकाशाची दिशा सुद्धा मित्रा बदलत चाललेली आहे. आणि तिसरा पॉइंट सगळ्यात महत्वाचं, ऑब्जेक्ट अपियर्स टू मूव ड्यू टू दिस चेंज. आणि म्हणून ते आपल्याला आगेच्या पलीकडची गोष्ट ही हालताना दिसते. दोन मित्रा खूप आयएमपी गोष्टी टाकल्यात, रिफ्रॅक्टिव इंडेक्स मित्रा चेंज होतो त्याच्यामुळे लाईटच्या डायरेक्शन चेंज होतात आणि मग या सगळ्या गोष्टी होतात. तुला अजून याच्यापेक्षा शॉर्ट हवा असेल मित्रा तर शॉर्ट असण्यासाठी मी इथे एकदम व्यवस्थित देतो. हे लिहितो रिफ्रॅक्टिव इंडेक्स मित्रा चेंज होतो. आणि दुसरी गोष्ट मित्रा इथं लाईट 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 लाईटची डायरेक्शन मित्रा, लाईटची डायरेक्शन काय होते मित्रा, चेंज होते. सो लाईटची डायरेक्शन मित्रा चेंज होते. आणि ह्या दोन कारणांमुळे होळीला तुला होळीच्या आगेच्या पलीकडच्या गोष्टी मित्रा हालचाल करताना दिसतात. होळीचा प्रश्न तुम्हाला नक्की भेटला तर तुम्हाला माझीच आठवण होणार आहे, कारण जेव्हा मी ह्या गोष्टी घेत होतो तेव्हा मात्र तुम्ही त्या गोष्टी करत नव्हत्या. आलं लक्षात पर्यंत? सो आयएमपी आहे मित्रा. सो ह्या गोष्टी जरा थोड्याशा आयएमपी कडे लक्ष दे तरच तुझं ह्या वर्षीचं सत्र एकदम खतरनाक वालं पार पडणार आहे. कारण हे मी एकच लेक्चर नाहीये, 25 दिवस संघर्ष करणार आहे. सो 25 दिवस मी तुमच्या सोबत येणार आहे. सो या 25 दिवसाच्या संघर्षाला बऱ्यापैकी 7 तुला मित्रा द्यायचे. आतापर्यंत जे कॉन्सेप्ट मी घेतलेत मित्रा हे सगळे कॉन्सेप्ट आयएमपी होते आणि हे सगळे मी शॉर्ट अँड स्वीट करून तुम्हाला दिलेत. कारण टेक्स्टबुक वाचल्यावर ह्या गोष्टी समजतच नाहीये, कारण तुम्हाला त्या वेळेने त्या वाचता येत नाहीये मित्रा. तुझ्यासाठी मार्ग सोपा करून दिलाय याचा अर्थ तू आता चालत नाही राहिला पाहिजे मित्रा, धावायला तुझी सुरुवात झाली पाहिजे. आणि धावायला सुरुवात कर, कारण तुला आता सगळ्या गोष्टी आयत्या भेटायला सुरुवात झाल्यात. नेक्स्ट टॉपिक मित्रा आहे मिराज. मिराज म्हणजे गरम जमीन, गरम जमिनीवरती या गोष्टी होतात म्हणून ते हेडिंग आली हॉट सरफेस. हे तुला रोडवरती एकदम जास्त तापलेल्या डांबरी रोडवरती तुला जाणवणार किंवा हे तुला मित्रा वाळवंटामध्ये जाणवणार. इथं काय होतं मी या मित्रा, सो सगळ्यात महत्वाचं इथं हवा जी तुझ्या जमिनीच्या जवळ आहे, जमिनीच्या जवळ आहे ती काय होते एकदम हॉट होते आणि ती काय होते मित्रा रेअरर होते. रेअरर म्हणजे मित्रा एकदम सिंपल गोष्ट, गरम झालेली हवा ही नेहमी काय असते, विरळ असते. विरळ असते म्हणजे त्यामधले अणू हे लांब लांब जातात कारण ती हवा तापलेली असते. सो सगळ्यात महत्वाचं उन्हामुळे काय होतं मित्रा, वाळवंट जो आहे आणि जे आपले रोड आहे, रोड ती काय होतात मित्रा तापले जातात. ते रोड तापले जातात मित्रा, वाळवंट तापलं जातं आणि वाळवंट आणि रोड तापल्यामुळे काय होतं, त्याच्या वरचा जो मित्रा पट्टा आहे हवेचा, हवेचा जो मित्रा वरचा पट्टा आहे तो सुद्धा मित्रा काय तो गरम होतो. आणि हवेचा पट्टा गरम झाल्यामुळे त्यातले अणू जे आहे मित्रा ते काय होतात, ते लांब लांब जातात आणि लांब लांब झाल्यामुळे तो पट्टा रेअरर म्हणून ओळखला जातो, त्याला आपण विरळ माध्यम असे म्हणतो मित्रा. ओके, दुसरा पॉइंट मी काय लिहिला मित्रा, रिफ्रॅक्टिव इंडेक्स इन्क्रीजेस विथ द हाईट. जसं तू वरती जाणार आहे तशी मित्रा तुला थंड थंड हवा भेटत जाणार आहे, कारण खाली गरम हवा आहे त्याच्यावरती मित्रा थंड हवा आहे, त्याच्यावरती मित्रा अजून थंड हवा आहे. सो जसं तू वरती वरती जातो तसं तुला
हवा ही बऱ्यापैकी थंड झालेली जाणवते. तसंच तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काय होतो, वरती जाता जाता वाढत जातो. तिसरी गोष्ट मित्रा, लाईट रेस फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट अपियर्स टू कम फ्रॉम अन इमेज इन साइड द ग्राउंड, म्हणजे असं जाणवतं की जो प्रकाश आहे तो प्रकाश जमिनीमधून बाहेर येतोय, म्हणजे ते जे ऑब्जेक्ट आहे ते जमिनीच्या आत आहे असं वाटतं कधी कधी. सो यालाच आपण मिराज असे म्हणतो. सो इथं ब्रॅकेट मध्ये मी मिराज लिहिलेले. सो मिराज लक्षात ठेव मित्रा, या गोष्टींचा उल्लेख तुला नक्की करायचा. मिराज म्हणजे अशी गोष्ट जेव्हा खूप जास्त तापते, ती तापल्यानंतर त्याची हवा खूप जास्त विरळ होते म्हणजेच रिअर होते मित्रा, आणि तो वरच्या हवेचा पट्टा जेव्हा गरम होतो तेव्हा ते रिअर होतात, तेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढतो. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढल्यामुळे आपल्याला असं जाणवतं मित्रा, आपल्याला असं जाणवतं की जो प्रकाश आपल्या डोळ्यांमध्ये येतोय तो समोरून न येता खालून जमिनीमधून येतोय, आणि जमिनीमधून प्रकाश आल्यामुळे आपल्याला असं जाणवतं की ती वस्तू जमिनीत आहे, म्हणून आपल्याला वाटतं की ती गोष्ट खाली आहे. पाण्याचं तळ बरेल म्हणजे बरेही लांब असेल, पण आपल्याला ते तिथं म्हणजे जमिनीमधून प्रकाश आल्यामुळे आपल्याला वाटतं की तो ते तळ आपल्या त्या रस्त्यावरतीच आता आहे, पाणी सांडले त्या रस्त्यावरती असं जाणवतं. पण तसं झालेलं नसतं, तो एक आभास असतो, त्याला मृगजळ असं म्हटलं जातं, आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण मिराज असे म्हणतो. सो लाईट रेज फ्रॉम अ डिस्टंट, डिस्टंट म्हणजे खूप लांबपर्यंत, खूप लांबून आलेले असतात. सो लाईट रेज खूप लांबून आले असतात, पण ते आपल्याला असे जाणवतात की ते जमिनीच्या आतून आलेत, म्हणजे ते जमिनीमध्ये ती गोष्ट आहे आणि तिथून तो प्रकाश आलाय. तो प्रकाश आपल्याला लांबून आला असतो, पण नेहमी काय होतो, तिरका 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 होतो, तो आपल्याला आलेला असतो. पण आपल्याला असं जाणवतो की तो प्रकाश कुठून आलाय मित्रा, तो जमिनीमधून आलाय असं आपल्याला जाणवतो. सो त्याला आपण मित्रा मिराज असे म्हणतो. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेव. मिराज आणि होळी हे दोन्ही पण IMB टॉपिक्स आहे, या सत्राला नाही आले, बोर्डाला येतील, चाचणीला येतील, कधी येतील तेव्हा याला एकदम व्यवस्थित एकदम शांततेने करण्याचा प्रयत्न कर. मित्र आपण इंग्लिश मध्ये ट्विंकल म्हणतो आणि मराठी मध्ये मित्र त्याला आपण लुकलुक ने म्हणतो. ओके, सो ट्विंकलिंग ऑफ स्टार म्हणजे काय, जो तारा आपल्याला लांब दिसतोय तो तारा मित्र त्याचा जर प्रकाश तुम्ही व्यवस्थित पाहिला तर असं वाटतं की तो चालू बंद होतोय थोडा. ओके, म्हणून तो तारा आपल्याला वाटतं की तो ट्विंकल होतोय. ओके, सो तो आपल्याला वाटतो की लुकलुकतोय, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची मित्र, आलं लक्षात येईपर्यंत. सो आता सगळ्यात महत्वाचं की तारे का लुकलुकतात, ही गोष्ट आपल्याला आज इथे समजून घ्यायची. तारे लुकलुकण्यामागे नक्की कारण काय, तर सगळ्यात महत्वाचं मित्रा की ते तारे सगळ्यात महत्वाचं एका पॉइंट सारखे काम करतात. पॉइंट सारखे बाळा, एखादी गोष्ट जेव्हा खूप लांब असते आपल्याला तेव्हा ती पॉइंट सारखी दिसते. जे विमान आपल्या समोर उभं असतं ते खूप लांब लचक असतं मित्र, खूप लांब असतं. ओके, पण जेव्हा तेच विमान हवेमध्ये उडत असतं तेव्हा मित्रा तेच विमान आपल्याला फार छोटं दिसतं. ओके, ही एकदम सिम्पल गोष्ट मित्रा, तू तुझ्या डोक्यात टाकून ठेव. ओके, सो तारा हा फार लांब आहे आपल्याला, म्हणून तो पॉइंट सारखा जाणवतो, कारण त्याचं डिस्टन्स जे आहे मित्रा ते खूप लांब आहे. ओके, ते फार आहे, फार म्हणजे लांब आहे. ओके, आणि ते लांब असल्यामुळे मित्रा तर सगळ्यात महत्वाचं जी हवेची डेन्सिटी मित्रा, डेन्सिटी शब्द खूप महत्वाचा आहे इथे. डेन्सिटी मित्रा, डेन्सिटी मित्रा काय होते मित्रा, इन्क्रीज होते किंवा बदलत राहते. ओके, जसं तू वरती वरती मित्रा जाणार आहे, ओके, म्हणजे पृथ्वीपासून जसं तू उंची उंचीवरती जाणार आहे तेव्हा एक गोष्ट तू लक्षात ठेवायची, हाईट जेव्हा इन्क्रीज होते मित्रा तेव्हा तुझी सगळ्यात महत्वाचं डेन्सिटी सुद्धा इन्क्रीज होते, आणि डेन्सिटी मित्रा इन्क्रीज होते तेव्हा तुझी हाई रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा तुझा इन्क्रीज होतो. ओके, हे नोट्स तुला पाहिजे असतील मित्रा तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तू डाऊनलोड करू शकतो. मराठीमध्ये वेगळे PDF आहे, मराठीमधले तुम्ही तुमचे डाउनलोड करू शकतात, इंग्लिशमधले PDF सुद्धा तुम्ही तुमचे डाउनलोड करू शकतात. सो सगळे दोन्ही लँग्वेजमध्ये आपण PDF दिलेले आहेत. 20 रुपये तुम्हाला लागणार आहे ते डाउनलोड करण्यासाठी, कारण सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये फक्त नोट्स नाही मित्रा, तर 2019 पासून तर 2024 पर्यंत आलेले प्रश्न ह्या धड्यातले वेगवेगळे काढून मी दिलेले आहेत. आणि तेच नाही मित्रा, 2025 साठी असलेले IMP क्वेश्चन जे तुझ्या सत्राला एकदम एकदम IMP ठरणार आहे ते सगळे प्रश्न मी दिलेले आहेत खाली. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विथ सोल्युशन आहे मित्रा, विथ सोल्युशन म्हणजे उत्तरं सुद्धा दिलेली आहेत मित्रा. सो ह्या सगळ्या गोष्टी मी एकाच जागेवरती दिल्या आहेत, म्हणून 10-20 रुपये चार्ज करतोय, कारण खूप मेहनत गेलेली डिझायनरची याच्या मागे. ओके, जेव्हा तुम्ही उंचीवरती जातात तर उंचीवरती मित्रा जेव्हा तुम्ही जात असतात तर उंचीवरती जात असताना सगळ्यात महत्वाचं काय होतं की हाईट वाढते. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, हाईट वाढते, हाईट वाढल्यासोबत मित्रा डेन्सिटी वाढते, आणि डेन्सिटी वाढल्यासोबत मित्रा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढतो. तीन गोष्टी मित्रा सोबत वाढतात. उंचीसोबत जेव्हा तुम्ही उंचीवरती जातात तर सगळ्यात महत्वाचं मित्र हवेची डेन्सिटी वाढते. त्याच्यानंतर मित्रा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण तुमचा वाढत जातो. ओके, त्यानंतर मित्रा सगळ्यात महत्वाचं त्यामुळे थोडेसे आपल्याला स्टार्स कसे वाटतात, ट्विंकलिंग वाटतात. नेक्स्ट टॉपिक मित्रा की ट्विंकलिंग ऑफ स्टार्स नक्की होतं कसं, तर होतं मित्रा त्या स्टारच्या अपेरेंट पोझिशनमुळे ॲटमॉस्फेरिक मध्ये म्हणजे तुमच्या हवेमध्ये आजूबाजूच्या निसर्गामध्ये परिसरामध्ये तुमची जी एअर आहे, एअर म्हणजे हवा, ती नेहमी मित्र काय असते, मोशन मध्ये असते. नेहमी मित्र कशी असते, ती मोशन मध्ये असते. ती मोशन मध्ये असते म्हणजे हालचाल करत असते. तर हालचाल केल्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं जमिनी पसली हवा गरम होते, वरची हवा थंड असते, परत ही हवा वरती जाते, परत ती हवा खाली येते, सतत तापमान मित्र हवेचं काय होतं बदलत राहतं. मग हवा मोशन मध्ये असते त्याच्यामुळे मित्र काय होतं, टेम्परेचर मित्र चेंज होत राहतं. ओके, सो टेम्परेचर
टेम्परेचर मित्र काय होतं, चेंज होतं. सो टेम्परेचर चेंज होतं मित्र, आणि जेव्हा टेम्परेचर मित्र चेंज होतं तेव्हा सगळ्यात महत्वाचं, की तुला माहित असेल जेव्हा टेम्परेचर चेंज होतं किंवा जेव्हा एअर मोशन मध्ये असते त्यानंतर डेन्सिटी सुद्धा मित्र चेंज व्हायला सुरुवात होते. ओके, कारण गरम थंड म्हणून डेन्सिटी सुद्धा चेंज होते. आणि जेव्हा मित्र डेन्सिटी चेंज होते तेव्हा सगळ्यात महत्वाचं स्मॉल एन आपला जो रिफ्लेक्टिव इंडेक्स आहे तो पण मित्र काय होतो, मित्र चेंज होतो. ही गोष्ट तुला माहित असली पाहिजे. ओके, ही गोष्ट मी थोडीशी बाजूला दाखवतो मित्र तुला. ओके, सो एक लक्षात तुझ्या आलं पाहिजे, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की बऱ्यापैकी जेव्हा आपण एक गोष्ट बोलतो की हवा जेव्हा हालचाल करते तेव्हा मित्रा तापमान बदलत राहतं, तापमान मित्रा बदलत राहतं तेव्हा त्याची डेन्सिटी मित्रा बदलत असते. आणि जेव्हा मित्रा त्याची डेन्सिटी म्हणजे बऱ्यापैकी विरळ घन म्हणजेच रेअर डेन्सर असं काही होत असते तेव्हा सगळ्यात महत्वाचं मित्र रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स सुद्धा बदलतं. हे तुला पाठ ठेवायचं डोक्यामध्ये एकदम व्यवस्थित, नोट्स मध्ये तुला लिहायचं ही गोष्ट. ओके मित्रा, त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा बदलतो आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलल्यामुळे आपल्याला ते तारे लुकलुकतात. कारण सगळ्यात महत्वाचा जो प्रकाश आपल्याला ताऱ्यापासून येतोय मित्रा, तो ताऱ्यापासून येणारा प्रकाश वाकडा तिकडा होऊन येतोय. सो वाकडा तिकडा आल्यामुळे नेहमी त्याची दिशा बदलत चालती, तर नेहमी त्याच्या दिशा बदलल्यामुळे आपल्याला असं जाणवतं की तो तारा चालू बंद होतोय. पण तो तारा चालू बंद होत नसतो, पण आपल्याला ह्या निसर्गामुळे या हवेमुळे आणि आजूबाजूच्या परिसरामुळे आपल्याला असं जाणवतं की तो तारा चालू बंद होतोय, म्हणजेच तो ट्विंकल होतोय किंवा तो लुकलुकतोय मित्र. ओके, सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, डोळे बंद करून ही गोष्ट समजून घ्या. ओके, सो सगळ्यात महत्व तुम्हाला उत्तरामध्ये काय लिहायचंय, एअर मोशन करते, एअर मोशन करते म्हणून टेम्परेचर चेंज होतो, टेम्परेचर चेंज होतो म्हणून डेन्सिटी चेंज होते, आणि डेन्सिटी चेंज होते म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो. आणि जेव्हा मित्र रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो तेव्हा लाईट तुमची सरळ येणार नाहीये, ती थोडी तिरकी थोडी वाकडी तिकडी येणार आहे, आणि त्यामुळे तुमचे स्टार्स मित्र ट्विंकल करतात, त्यामुळे तुमचे तारे लुकलुकतात मित्र. ओके, तर याच्यानंतर मित्र जो टॉपिक आहे मित्र तो एकदम सिंपल आहे की बाबा प्लॅनेट्स ट्विंकल का नाही करत. सो प्लॅनेट्स ट्विंकल का नाही करत त्याचं मागचं कारण एकदम सोपं आहे मित्र, कारण ग्रह आपल्याला जवळ आहे, तारा आपल्याला लांब आहे मित्रा. ओके, सो प्लॅनेट्स आर क्लोजर, इथे शब्द दिले नाही मित्रा, पण स्टार्स, ओके स्टार्स जे आहेत मित्रा ते लांब आहे, फार आहे. ओके, सो प्लॅनेट आपल्याला क्लोज आहे, प्लॅनेट क्लोज आहे मित्र म्हणजे काय, प्लॅनेट आपल्याला जवळ आहे पण तारे मित्र आपल्याला लांब आहे. सो जेव्हा तारा एखादी गोष्ट आपल्याला लांब असते ती आपल्याला पॉइंट सारखे दिसते मित्र. सो स्टार हा नेहमी आपल्याला कशासारखा दिसतो मित्र, पॉइंट सारखा दिसतो. पण मित्र का स्टार पॉइंट सारखा दिसतो, कारण स्टार एकदम लांब आहे आपल्यापासून, पण प्लॅनेट मित्र आपल्याला क्लोज आहे, क्लोज म्हणजे काय मित्र, जवळ आहे. तर तो आपल्याला पॉइंट सारखा दिसणार आहे का, नाही दिसणार आहे मित्र. ओके, ही गोष्ट तुला माहित असली पाहिजे, प्लॅनेट आपल्याला क्लोज आहे म्हणजे प्लॅनेट आपल्याला जवळ आहे, याचा अर्थ प्लॅनेट जवळ आहे म्हणजे तो प्लॅनेट आपल्याला पॉइंट सारखा दिसणार आहे का, नाही. तर तो आपल्याला बऱ्यापैकी कलेक्शन ऑफ पॉइंट सारखा दिसणार आहे, कारण मित्रा तो जवळ असल्यामुळे आपल्याला खूप सारे पॉइंट एकत्र आलेत असं जाणवणार. ओके, म्हणून आपल्याला बऱ्यापैकी ग्रह हे लुकलुकत नाही, कारण जेव्हा एखादी लांबची गोष्ट आपल्याला जी लाईट येते अशी वाकडी तिकडी जर येत असेल मित्र, जेव्हा ही वाकडी तिकडी लाईट येते तेव्हा एक गोष्ट जाणवतं की ही जी लांबची गोष्ट आहे त्याची लाईट जर अशी 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 येते, म्हणजे आपल्याला जाणवतं की तो तारा चालू बंद होतोय. ओके, पण ग्रह आपल्याला जवळ आहे मित्र, ग्रह खूप मोठा आहे. आता त्याचा जर प्रकाश आहे, तर एवढा मोठा प्रकाश आहे, तो जर वाकडा तिकडे आला तर आपल्याला काय एवढं जाणवणार आहे का तो चालू बंद होतोय, नाही. ओके, कारण त्याचा प्रकाश मोठा आहे मित्र, कारण त्याच्यावरती प्रकाश पडल्यानंतर आपल्याला जो प्रकाश येतोय तो मोठा येतोय, कारण त्याचे सगळे पॉइंट्स म्हणजे विचार करणार खूप सारे पॉइंट्स असे मित्र एकत्र आले, त्याचे खूप सारे पॉइंट्स मित्र याचे एकत्र आलेत, असे खूप सारे पॉइंट्स मित्र एकत्र आलेत, आणि खूप सारे पॉइंट्स आले एकत्र म्हणून तो आपल्याला तो प्लॅनेट वाटतो. आणि स्टार म्हणजे काय मित्र, एकच पॉइंट येते, एकच पॉइंट, कारण तो खूप लांब आहे आपल्याला, आणि ग्रह आपल्याला खूप जवळ आहे. ग्रहापासून जो प्रकाश येतो मित्र तो खूप जास्त येतोय. मग आता जर हा बेंड पण झाला, हा वाकडा तिकडा पण झाला, तरी पण आपल्याला हा लुकतो त्याने दिसणार नाही, कारण प्रकाश हा मोठा आहे. दुसरी गोष्ट ही आपल्याला जवळ आहे. ओके, सो ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे मित्र. ओके, त्यानंतर मित्र सनराइज आणि सनसेट नेक्स्ट टॉपिक आहे मित्र, अतिशय सोपा टॉपिक आहे, सनराइज आणि सनसेट. सनराइज म्हणजे बाबा सूर्य उदय आणि सनसेट म्हणजे सूर्यास्त. आता हा टॉपिक नक्की मला काय सांगायचं, नक्की आपल्या पुस्तकात काय दिले, तर त्यांचं म्हणणं आहे मित्रा की सूर्योदय होण्याच्या आधी तुम्हाला सूर्य दिसतो आणि सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सूर्य दिसतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे मित्रा की बिफोर सनराइज वी कॅन सी द सन आणि आफ्टर सनसेट म्हणजे सूर्य मावळलाय तरी आपल्याला सूर्य दिसतो. त्याचं कारण आहे की त्याचा प्रकाश वाकतोय, त्याचा प्रकाश बेंड होतोय. इथे पहिला पॉईंट मी सनराइजचा दिला, वी सी सन बिफोर द फिजिकली राइज अबाउ द हॉरायझन ड्यू टू इट्स कर्व्ड पार्ट ड्यू टू द अर्थ ऍटमॉस्फिअर. वी सी सन बिफोर, आपल्याला सनराइज व्हायच्या आधी, सनराइज व्हायच्या आधी मित्र आपल्याला सन दिसतो. वी कॅन सी द सन बिफोर. ओके, का मित्रा, त्याचं कारण मित्र सांगतो. समजा आपण इथं उभे, ही आपली जमीन आहे, पण सूर्य समजा इथे आलेला आहे आता. सो ह्या सूर्याचा प्रकाश बेंड होणार आहे आणि आपल्याला इथे जाणवणार, म्हणजे आपल्याला वाटणार आहे की तो सूर्य इथे आहे, पण तो सूर्य इथे नसतो मित्रा, तो सूर्य खालीच असतो. पण त्याचा प्रकाश जो आहे मित्रा, तुला आता सांगितलंय धडा, संपूर्ण धडा हा याच्यावरतीच आहे की लाईट येणार, लाईट बेंड होणार, प्रकाश येणार, तो थोडासा वाकणार. ओके, सो इथे प्रकाश काय होतोय मित्रा, वाकतोय. तो प्रकाश वाकल्यामुळे आपल्याला असं जाणवतं की सूर्यास्त झालेला आहे, असं सूर्योदय झालेला आहे, पण सूर्योदय झालेला नसतो.
असतो, सनराईज मित्र झालेली नसते, पण आपल्याला जाणवतं की सूर्य आलेला आहे. आणि बऱ्यापैकी मित्र असं जाणवतं की सूर्य आलेला आहे, पण तो सूर्य आलेला नसतो. पण त्या सूर्याचा प्रकाश वाकल्यामुळे, तो प्रकाश बेंड झाल्यामुळे आपल्याला असं जाणवतं की सूर्य आलेला आहे. त्याच वेळेस ते काय होतं मित्र, सनसेटच्या टायमाला पण तेच होतं. सनसेटच्या टायमाला काय होतं मित्र, जेव्हा सूर्य इथं जातो, आपण इथं असतो, आपल्याला वाटतं की सूर्य इथे, पण तो सूर्य इथे नसतो मित्रा, त्याचा प्रकाश मित्रा बेंड झालेला असतो. म्हणून आपल्याला वाटतं की सूर्यास्त झालेले, पण सूर्यास्त झालं असलं तरी तुम्हाला तो सूर्य थोडा काळ दिसतो. म्हणून इथं लिहिले बघा, सनसेट, सूर्यास्त, वी कॅन सी द सन फॉर अ शॉर्ट पिरियड. शॉर्ट पिरियड म्हणजे थोड्या काळासाठी, ओके, बिलो द हॉरायझॉन ड्यू टू द ऍटमॉस्फिरिक रिफ्रॅक्शन. म्हणजे रिफ्रॅक्शनमुळे, अपवर्तनामुळे तुम्हाला सूर्य उगायच्या आधी सूर्य दिसणारे, आणि मित्रा सूर्य मावळल्यानंतर सुद्धा थोडा काळ सूर्य तुम्हाला दिसणारे, ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. आलं लक्षात? सो हे गिव्ह रिझन साठी कंटेंट आहे, हे याच्यामधून गिव्ह रिझनचा प्रश्न येईल. सो गिव्ह रिझनच्या प्रश्नामध्ये जेव्हा हे प्रश्न येईल, तर त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शनची व्याख्या लिहायला मित्रा विसरू नका. रिफ्रॅक्शनची व्याख्या म्हणजे मित्रा सगळ्यात महत्वाचं, की रिफ्रॅक्शनची व्याख्या म्हणजे तुमच्या अपवर्तनाची व्याख्या लिहा, आणि त्यानंतर मित्रा सांगा की बाबा ॲटमॉस्फिअर म्हणजे तुमचं जे परिसर आहे, जो निसर्ग आहे आजूबाजूचा, त्याच्या रिफ्रॅक्शनमुळे तुम्हाला तो सूर्य लवकर म्हणजे लवकर दिसतो. ओके, म्हणजे तो उगलेला पण नसतो तरी तुम्हाला तो सूर्य दिसतो, आणि सूर्य मावळल्या तरी तुम्हाला तो सूर्य दिसतो. ओके, सो ह्या दोन गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत मित्रा. ओके, त्यानंतर मित्रा नेक्स्ट टॉपिक जो आहे, सगळ्यात आयएमबी टॉपिक आहे, एकाच जागी मी सगळं दिलेलं आहे मित्रा. टॉपिकचं नाव आहे डिस्पर्जन ऑफ लाईट. जेव्हा मित्रा डिस्पर्जन शब्द तुझ्या डोक्यात येतो, तेव्हा मला एकच गोष्ट तुझ्या डोक्यात टाकायची की डिस्पर्जन म्हणजे मित्रा सेपरेशन. सेपरेशन कोणाचं मित्रा, तर सेपरेशन लाईटचं. कशामध्ये मित्रा, तर सेपरेशन, सेपरेशन म्हणजे वेगळं होणे. सो सेपरेशन जेव्हा लाईट वेगळी होते सात कलर्स मध्ये. ओके, सात कलर्सला आपण काय बोलतो, सात कलर्सला आपण मित्रा कंपोनेंट कलर्स म्हणतो. ओके, कंपोनेंट, कंपोनेंट कलर्स बोलतो. ओके, सो ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची. इथे मी डेफिनेशन सेपरेशन ऑफ लाइट इंटू कंपोनेंट कलर्स बाय मीडियम. ओके, सगळ्यात महत्वाचं की जेव्हा त्याच्यामधून सूर्यप्रकाश किंवा सफेद व्हाइट लाईट जाणार आहे, तो व्हाइट लाईट जेव्हा त्या यंत्रामध्ये जाते, त्या यंत्रणामधून मित्र हे सात कलर असे बाहेर निघतात. ओके, ह्या यंत्रणाला आपण प्रिझम असे म्हणतो. हे काचापासून बनलेले आहे मित्रा, आणि ट्रँगल, सगळ्या बाजूने ट्रँगल लावले. जसे इजिप्तमध्ये पिरामिड तुम्ही पाहिले असतील, पिरामिड सारखं लावलेले, त्यांना सगळ्या बाजूने काच 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 लावले, सगळ्या बाजूने काच आल्या, त्रिकोण त्रिकोण त्रिकोण. ओके, सो याला आपण प्रिझम म्हणतो. सो जेव्हा पण तुम्हाला एक गोष्ट डिस्पर्जन ऑफ लाईट कोणी विचारलं, तर तुम्हाला ही गोष्ट सांगायची मित्रा की डिस्पर्जन म्हणजे सेपरेशन. कोणाचं सेपरेशन, तर लाईटचं सेपरेशन. कशामध्ये, तर सात कलर्स मध्ये. ओके, सो कशाचं सेपरेशन, व्हाइट लाईटचं किंवा सनलाईटचं सात कलर मध्ये, त्याला आपण काय बोलतो मित्रा, डिस्पर्जन बोलतो. आणि हा प्रकाश प्रिझम मधून पास झाला पाहिजे. ओके, प्रिझम मधून बघा, एकच कलरची लाईट येते, सनलाईट येते, आणि सात कलर भेटतात. ओके, सो जी ऑर्डर आहे कलरची, सगळ्यात पहिला व्हायलेट कलर भेटतो खाली मित्र, खालून वरती सुरुवात करायची. नंतर मित्र इंडिगो कलर भेटतो, नंतर ब्ल्यू भेटतो, नंतर ग्रीन भेटतो, नंतर येलो, ऑरेंज आणि मंग्रे. ओके, याच्यामध्ये मित्र फक्त तुला वेवलेंथ लक्षात ठेवायची. वेवलेंथ काय असते, जेव्हा ही वेव, बघा ही वेव असते मित्र. ओके, जेव्हा ही वेव, याचे जे वरचे पॉइंट असतात मित्र, त्याला आपण क्रस्ट बोलतो. ओके, हे आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये पण तुम्हाला सांगतो. ओके, आणि हे जे खालचे पॉइंट असतात मित्र, याला आपण ट्रफ बोलतो. ओके, ट्रफ. ओके, सो दोन क्रस्ट मधलं जे अंतर असतं मित्रा, त्याला आपण लॅम्बडा बोलतो. सो यालाच आपण वेवलेंथ म्हणतो. सो दोन क्रस्ट मधलं अंतर असो किंवा दोन ट्रफ मधलं अंतर असो, याला आपण मित्रा काय बोलतो, लॅम्बडा बोलतो. टॉपिक मित्रा क्लिअर असेल तर खाली कमेंटमध्ये क्लिअर टाकून दे पटकन. ओके, सो वेवलेंथ तुम्हाला लाल रंगाची लक्षात ठेवायची आणि व्हायलेट रंगाची लक्षात ठेवायची. ही पीडीएफ मित्र तू डाउनलोड करू शकतो खाली दिलेल्या लिंक मधून. सो लवकर डाउनलोड करून घे, प्रिंट मारून अभ्यास करायला बस मित्रा लवकर फास्ट. ओके, सो लाल रंगाची जी आहे ती आहे 700 नॅनोमीटर, आणि व्हायलेट रंगाची जी आहे ती 400 नॅनोमीटर. तुम्हाला ह्या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत. रेडची तुम्हाला लक्षात ठेवायची 700 नॅनोमीटर आहे, आणि सगळ्यात महत्वाचं व्हायलेटची मित्र जी आहे ती व्हायलेटची आहे मित्रा 400 नॅनोमीटर. ह्या दोन गोष्टी तुम्हाला एकदम अतिशय पाठ असणं अतिशय गरजेचं आहे मित्र. ओके, त्या मित्रांनंतर सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक वेग, वेलॉसिटी म्हणजे मित्र स्पीड. सो स्पीड प्रत्येक रंगाची वेगवेगळी आहे, इथं दिले ट्रॅव्हल ऍट डिफरंट वेलॉसिटी. प्रत्येक म्हणजे प्रत्येक कलरची वेलॉसिटी वेगवेगळी आहे. लाल रंग वेगळ्या स्पीडने धावणार आहे, तुझा पिवळा रंग वेगळ्या स्पीडने धावणार आहे, तुझा निळा रंग वेगळ्या स्पीडने धावणार आहे. सगळ्या कलरच्या स्पीड म्हणजे ज्या प्रकाशाच्या स्पीड आहेत मित्र, त्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. ओके, त्यानंतर मित्र त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण काय मित्र, वेगवेगळा. ओके, सो स्पीड पण त्यांची वेगवेगळी. एकदा स्पीड वेगवेगळी मित्र तर तुझा विषयच नाही, कारण मी सांगितलं होतं स्पीड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त, ते V1 अपॉन V2 असतं, म्हणजे ते तुझ्या स्पीड वरती आधारित आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुमच्या वेलॉसिटी वरती आधारित आहे, लाईटच्या स्पीड वरती आधारित आहे मित्रा. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे ते बऱ्यापैकी वेगवेगळा असणार. म्हणजे दोन गोष्टी तुला डिस्पर्जन मध्ये लक्षात ठेवायच्या मित्रा, उत्तरामध्ये लिहायचंय की प्रत्येक कलरची वेलॉसिटी वेगळी असणार, स्पीड वेगळी असणार, आणि दुसरी गोष्ट की स्पीड वेगळी आहे मित्रा, वेलॉसिटी वेगळी, याचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण काय असणार मित्रा, वेगवेगळा असणार. ओके, त्यानंतर मित्र डिस्पर्जन सांगितलं, प्रिझम आपल्याला लागतो, आणि सगळ्यात पहिला शोध मित्र डिस्पर्जनचा म्हणजे स्पेक्ट्रमचा शोध लावला होता सर आयझॅक न्यूटनने.
इथे मित्र स्पेक्ट्रम म्हणजे काय, हे जे सात कलरच्या पट्ट्या तुम्हाला दिसतात ह्या सात कलरच्या पट्ट्यांना आपण स्पेक्ट्रम म्हणतो. सो सगळ्यात पहिलं हे जे शोधलं होतं किंवा हे बघितलं होतं, हे बघितलं होतं सर आयसेक न्यूटनने, एमसीक्यू साठी तुला लक्षात ठेवायचं मित्र. ओके, सो हा टॉपिक क्लिअर असेल मित्र, क्लिअर कमेंट मध्ये टाईप करून दे. त्यानंतर मित्र पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता पार्शल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा टॉपिक थोडासा मित्र आय एम पी आहे, आणि ही गोष्ट तुला समजून घ्यायची की हा का आय एम पी. ओके, कारण हे टॉपिक कव्हर केले जात नाही व्यवस्थित स्कूल्समध्ये किंवा क्लासेसमध्ये, कारण हे टॉपिक समजवण्यासाठी तुमची मानसिकता असली पाहिजे. आणि थोडस मी जरा थोडस चांगल्या गावठी भाषेत शिकवते मित्रा, गावठी भाषेत समजवल्यामुळे तू थोडस लक्ष इकडे दे की नक्की पार्शल या शब्दाचा अर्थ काय, रिफ्लेक्शन या शब्दाचा अर्थ काय. एकदम डीप मध्ये मित्रा सांगणार आहे, थोडेसे कान उघडे ठेव आणि फोकस कर. ओके, सो पार्शल रिफ्लेक्शन. आता पार्शल आणि रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन म्हणजे मित्रा या शब्दाचा अर्थ होतो की प्रकाश जातो आणि पुन्हा परत येतो, हा जातो आणि पुन्हा परत येतो, याला आपण मित्र रिफ्लेक्शन बोलतो. आता जेवढा प्रकाश जातो मित्र, जेवढी लाईट मित्र जाते तेवढी संपूर्ण लाईट परत येते मित्र. ओके, याला आपण बोलतो रिफ्लेक्शन. जेव्हा संपूर्ण लाईट परत येते याचा अर्थ टोटल म्हणजे जेवढी लाईट गेली होती तेवढी सगळी परत आली मित्र. ओके, जेवढी लाईट गेली होती मित्र तेवढी सगळी परत आली. ओके, जेवढी लाईट गेली होती तेवढी सगळी परत आली, त्याला नाव काय पडलं मित्र, टोटल रिफ्लेक्शन. जेवढी लाईट गेली होती तेवढी सगळी मित्र परत आली, त्याला अर्थ काय झाला मित्र, टोटल रिफ्लेक्शन. जर मित्र लाईट गेली, ओके, त्या आरशावरती पडली, थोडीफार लाईट मित्र आतमध्ये गेली आणि बाकीची लाईट, आता ही जी आहे मित्र थोडीफार, थोडीफार म्हणजे सम लाईट. ओके, थोडीफार म्हणजे मित्र काय, सम लाईट, सम लाईट म्हणजे थोडीफार लाईट. ही थोडीफार लाईट मित्र आतमध्ये गेली, ओके, आणि थोडीफार लाईट पुन्हा परत बाहेर आली, याचा अर्थ मित्र याला आपण काय बोलणार, पार्शल. कारण थोडीफार लाईट बाहेर आली, थोडीफार लाईट आतमध्ये गेली. सो ही जी थोडीफार बाहेर आली त्याला आपण मित्र बोलतो पार्शल. पार्शल म्हणजे थोडंफार, पार्शल म्हणजे थोडंफार. जर संपूर्ण लाईट बाहेर येत असेल तर त्याला मित्र आपण टोटल म्हणा, म्हणजे जशी लाईट जाते तशी परत पुन्हा मागे येते, म्हणजे टोटल अख्खी लाईट परत आली तर टोटल. आणि जर त्यातली थोडी आतमध्ये गेली आणि थोडीफार बाहेर आली याचा अर्थ मित्र पार्शल. पार्शल म्हणजे मित्र थोडंफार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ह्या कॉन्सेप्ट मध्ये, तुम्हाला एक गोष्ट सांगायची की लाईट मित्र जी आहे तुमची ही नेहमी, ही लाईट जी आहे मित्रा ती तुझी डेन्सर मधून नेहमी रेअरर मध्ये जाणार आहे. सो डेन्सर म्हणजे घन माध्यमामधून विरळ माध्यमामध्ये जाणार आहे. सो डेन्सर मधून मित्र नेहमी ही रेअरर मध्ये जाणार आहे. ही गोष्ट तुला एकदम पाठ ठेवायची, डोक्यात फिट ठेवायची. जेव्हा पण तू पार्शल टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं उत्तर लिहिणार तेव्हा एकच गोष्ट मित्र लक्षात ठेवायची, लाईट ही नेहमी डेन्सर मधून रेअरर मध्ये जाणार आहे, म्हणजे डेन्सर मीडियम मधून मित्र रेअरर मीडियम मध्ये. ओके, सो डेन्सर घन माध्यम, रेअरर विरळ माध्यम. ओके, सो इथे दिले पार्शल म्हणजे काय, डेन्सर टू रेअर जेव्हा लाईट जाते तेव्हा थोडीफार लाईट पुन्हा परत येते डेन्सर मीडियम मध्ये, कारण डेन्सर मधून रेअर मध्ये लाईट चालली. ओके, सो डेन्सर मधून जेव्हा लाईट रेअर मध्ये जाते तर रेअर मध्ये ती जाऊन निघून जायला पाहिजे, पण नाही, ती थोडीफार लाईट परत डेन्सर मध्ये मित्र येते, म्हणून याला नाव काय पडलं, याला नाव पडलं मित्र पार्शल रिफ्लेक्शन. ओके, आणि मित्र टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय, ऑल लाईट इज रिफ्लेक्टेड बॅक इन टू डेन्सर मीडियम. ऑल लाईट, इथे बघा, इथे आहे मित्र सम लाईट, इथे तुला जो कीवर्ड मित्र उत्तरामध्ये शोधायचा किंवा लिहायचा तो आहे मित्र सम लाईट, आणि इथं मित्र टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये ऑल लाईट, संपूर्ण लाईट परत मागे येणार आहे. जर थोडी लाईट मागे आली तर मित्र पार्शल रिफ्लेक्शन, अख्खी लाईट परत आली तर मित्र टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कॉन्सेप्ट एकदम भारी शिकवतोय मित्रा. ओके, इकडे तिकडे बघू नको, फोकस कर मित्रा. आणि ही पीडीएफ तू डाउनलोड करू शकतो खाली, कारण आपला क्लास देत आहे चॉकलेट पेक्षा स्वस्त टेस्ट सिरीज आणि चॉकलेट पेक्षा स्वस्त मित्र नोट्स आणि आय एम पी क्वेश्चन्स, म्हणजे बाकीचे पुस्तकं रिफर करण्याची गरज नाहीये. 10-20 रुपयामध्ये तुला भेटते मित्रा, ह्यापेक्षा काय पाहिजे तुला. ओके, सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे संपूर्ण लाईट परत येणारे डेन्सर मीडियम मध्ये, आणि पार्शल रिफ्लेक्शन म्हणजे थोडीफार लाईट परत येणारे मित्र डेन्सर मीडियम मध्ये. ओके, बाकीच्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. क्रिटिकल अँगल अतिशय महत्वाचा. क्रिटिकल अँगल म्हणजे असा अँगल ज्या अँगलला अँगल ऑफ रिफ्लेक्शन नेहमी 90 डिग्री भेटत, म्हणजे असा अँगल मित्र हा आय असा असणार आहे की जेव्हा तुझी लाईट एकदम 90 डिग्री जाणार आहे मित्र, एकदम 90 डिग्री जाणार आहे. ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची. ओके, सगळे आय एम पी क्वेश्चन मी घेतलेले मित्र 2019 पासून 2024 पर्यंत ह्या धड्याचे सगळे खाली आहे मित्र. ओके, सो 90 डिग्री. ओके, सो एक लक्षात घ्यायचंय की असा आय. ओके, असा आय जेव्हा आर मित्र काय असणार आहे 90 डिग्रीच्या बरोबर असणार आहे, एवढंच तुला लक्षात ठेवायचं. आणि त्या आयला आपण बोलतो क्रिटिकल अँगल. ओके, त्या आयला मित्र काय बोलतो आपण, क्रिटिकल अँगल. असा आय की ज्या आयला मित्र आर 90 डिग्री असणार आहे, असा आय मित्र की ज्या आयला जो आय दिल्यानंतर, म्हणजे जो अँगल ऑफ इन्सिडेंस आपण दिल्यानंतर आर मला 90 डिग्री भेटणार आहे, त्या आयला मित्र आपण क्रिटिकल अँगल बोलतो. म्हणजे असा आय, आता इथं मला समजा 89 डिग्री भेटलं, याचा अर्थ ह्या आयला मी क्रिटिकल अँगल बोलणार नाही, ह्या आयला मी क्रिटिकल अँगल बोलू शकत नाही. पण जेव्हा मी असा आय देणार आहे मित्र, असा आय मी देणार आहे की जेणेकरून हे 90 डिग्री मला भेटणार आहे, त्या आयला मी मित्र बोलणार आहे क्रिटिकल अँगल, त्या आयला मी बोलणार आहे मित्र क्रिटिकल अँगल. ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची. क्रिटिकल अँगल नाही समजत, क्रिटिकल अँगल म्हणजेच आय.
क्रिटिकल अँगल म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडेंस मित्र. पण एक लक्षात घे, क्रिटिकल अँगल म्हणजेच मित्र अँगल ऑफ इन्सिडेंस, ही गोष्ट लक्षात ठेव. ही अँगल ऑफ इन्सिडेंसच आहे, तुझा आयच आहे मित्र तो. पण कधी कधी म्हणणार आपण त्या अँगल ऑफ इन्सिडेंस आपण क्रिटिकल अँगल, जेव्हा मित्र आर तुझा 90 आला पाहिजे, म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 असला पाहिजे. जोपर्यंत अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 येत नाही, तोपर्यंत मी आय ला कधीच क्रिटिकल अँगल म्हणू शकणार नाही. ही गोष्ट मित्रा डोक्यात फिट ठेव. ओके, सो कधी पण कोणी विचारलं व्हॉट इज क्रिटिकल अँगल, क्रिटिकल अँगल म्हणजे दादाने आपल्याला सांगितलं होतं, क्रिटिकल अँगल म्हणजेच आय, म्हणजे तो अँगल ऑफ इन्सिडेंस असणार आहे. पण कधी, जेव्हा मित्र आर तुझा 90 डिग्री असणार आहे. आर जोपर्यंत 90 डिग्री येत नाही, तोपर्यंत तू आय ला क्रिटिकल अँगल म्हणू शकत नाही. येस मित्रा. त्यानंतर मित्रा अतिशय भारी टॉपिक, सगळ्यात महत्वाचं अतिशय चांगला टॉपिक. येसो बघा, पार्शल क्रिटिकल अँगलची मी इथे एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये, डेन्सर टू रेडियल मीडियम मध्ये लागले पाहिजे. सम लाईट रिफ्लेक्ट बॅक झाली पाहिजे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये ऑल लाईट रिफ्लेक्ट बॅक झाली पाहिजे. क्रिटिकल अँगल मध्ये डेफिनेशन अँगल ऑफ इन्सिडेंस वेअर अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, क्रिटिकल अँगल हा तुझा अँगल ऑफ इन्सिडेंस आहे, पण कधी जेव्हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन तुझा 90 डिग्री असेल. दादाचा पॅटर्न मित्र इथे दिलेला आहे तुला, अजिबात तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, दादाचा पॅटर्न इथे व्यवस्थित दिलेला आहे. दादाच पॅटर्न एकदम महत्वाचा पॅटर्न मी इथे दिलेला आहे की पार्शल रिफ्लेक्शन म्हणजे थोडीफार लाईट परत आली तर म्हणायचं की बाबा ते पार्शल रिफ्लेक्शन आहे. संपूर्ण लाईट परत आली तर मित्र म्हणायचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे. आणि क्रिटिकल अँगल म्हणजे तो अँगल ऑफ इन्सिडेंस आहे, पण कधी, म्हणजे क्रिटिकल अँगल तुमचा हा अँगल ऑफ इन्सिडेंस आहे, पण जेव्हा अँगल ऑफ इन्सिडेंस हा तुम्हाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन 90 डिग्री देणार आहे. ओके, ही गोष्ट मी मगाशी पण समजवली होती. ओके, आणि आता मित्र रेनबो, रेनबो मध्ये सगळ्यात महत्वाचं तीन गोष्टी होतात, डिस्पर्जन रिफ्लेक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या तिन्ही इफेक्ट एकत्र आल्यानंतर मित्र रेनबो तयार होतो. सो रेनबोच्या उत्तरामध्ये हे तीन शब्द मित्र आले पाहिजे, म्हणजे आले पाहिजे. रेनबोचं उत्तर खूप वेळा येऊन गेले आणि येणारे चान्सेस भरपूर आहे. 17 दिसेल कदाचित मित्रा, तुझा सगळा खेळ होईल का, पहिलंच मी सांगतो. ओके, सो रेनबो काय मित्रा, सो रेनबो जेव्हा बनतो मित्र, जेव्हा इंद्रधनुष्य बनतो, तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा एक नॅचरल फेनॉमेना आहे. सो नॅचरल म्हणजे नैसर्गिक घटना ही. सो तुला एक पहिला पॉइंट भेटला मित्रा, इट इज अ नॅचरल फेनॉमेना. त्यानंतर इट इज अ कंबाइंड इफेक्ट ऑफ तीन. हे तीन इफेक्टचे कंबाइंड इफेक्ट आहेत. कंबाइंड म्हणजे काय, हे तीन इफेक्ट जे आहेत. ओके, सगळ्यात पहिलं डिस्पर्जन रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या तिन्ही गोष्टींचं जर आपण एकत्र रूप पाहिलं तर त्याला आपण इंद्रधनुष्य मित्रा बोलतो. ओके, म्हणजे डिस्पर्जन पण झालं पाहिजे, रिफ्रॅक्शन पण झालं पाहिजे मित्रा, आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पण झालं पाहिजे. जेव्हा ह्या तीन गोष्टी एक साथ होणार मित्र, तेव्हा तुला निसर्गामध्ये इंद्रधनुष्य भेटणार आहे मित्र. ओके, सो इथे फॉर्मेशन कसा बनतो इंद्रधनुष्य हे नक्की बनू. जेवढे पण आपले पाण्याचे थेंब आहे ते सगळे मित्र प्रिझम सारखे काम करतात. कारण तुम्हाला माहिती, प्रिझम मधून जेव्हा सनलाइट जाते तेव्हा 7 कलर भेटतात. आणि तुम्हाला इंद्रधनुष्याचे 7 रंग आणायचे म्हणजे तुम्हाला प्रिझम पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं, आता काचाचे प्रिझम आपण हवेमध्ये तर नेऊ शकत नाही, तर इथे मित्रा जो पाण्याचा थेंब आहे जो वरतून खाली पडतो, आभाळातून खाली पाण्याचे थेंब पडतात, ते मित्र प्रिझम सारखे काम करतात. पहिला पॉईंट एकदम क्लिअर मित्रा, डोक्यात फिट करून ठेव. वॉटर ड्रॉपलेट प्रिझम, वॉटर ड्रॉपलेट प्रिझम, वॉटर ड्रॉपलेट प्रिझम. सेकंड पॉईंट मित्रा, की सगळ्यात महत्त्वाचं सनलाईट एंटर करते आणि सगळ्यात पहिली रिफ्रॅक्ट होते आणि मग डिस्पर्स होते. ओके, आता त्या थेंबामध्ये सूर्याचा प्रकाश आत्मही जातो. सूर्याचा प्रकाश आत्मही झाल्यानंतर सगळ्यात पहिलं मित्रा रिफ्रॅक्शन होतं आणि मग मित्रा डिस्पर्जन होतं. दोन गोष्टी मित्रा लक्षात ठेव, सगळ्यात पहिलं रिफ्रॅक्शन होतं आणि त्यानंतर मित्रा डिस्पर्जन होतं. थर्ड पॉइंट मित्रा, मग इंटरनल रिफ्लेक्शन होतं. ओके, तीन गोष्टी तुला व्यवस्थित मांडायच्या आहेत की जेव्हा सूर्याचा प्रकाश त्या थेंबाच्या आतमध्ये जाणार आहे, सगळ्यात पहिलं मित्रा रिफ्लेक्शन होणार आहे, त्यानंतर मित्रा डिस्पर्जन होणार आहे, आणि त्यानंतर मित्रा सगळ्यात महत्वाचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. ओके, आणि मग तुझा रिफ्लेक्शन म्हणजे पुन्हा लाईट तुझी बाहेर येणार आहे. आणि जेव्हा ती लाईट बाहेर येणार आहे तेव्हा तुला बऱ्यापैकी इंद्रधनुष्य दिसणार आहे. आणि हा कधी होणार आहे मित्रा, जेव्हा तुझा पाऊस पडत असेल. ऊन असलं पाहिजे आणि पाऊस पण पडला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी निसर्गामध्ये सोबत जेव्हा मित्र होतात तेव्हा तुझा इंद्रधनुष्य तुला दिसतो. सो रेनबोच्या फॉर्मेशन मध्ये ह्या गोष्टी व्यवस्थित लिहा. कंबाईंड इफेक्ट आहे मित्रा, कंबाईंड इफेक्ट, रिफ्रॅक्शन पण झालं पाहिजे, डिस्पर्जन पण झालं पाहिजे आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पण झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी सोबत झाल्या तरच तुझा रेनबो बनणार आहे. ओके, आलं लक्षात. त्यानंतर मित्रा इथे डिस्पर्जन ऑफ लाईट सर माझ्यानुसार दादाच्या पॅटर्ननुसार मी इथं दिलेले. सो दादाच्या पॅटर्ननुसार सगळ्यात महत्वाचं डिस्पर्जन सर मी माझ्यानुसार दिले. सेपरेशन झाली पाहिजे लाईटची कशामध्ये, कंपोनेंट कलरमध्ये, किंवा जेव्हा ते एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये पास होतात. ओके, सो सेपरेशन झालं पाहिजे कशाचं, लाईटचं मित्र सेपरेशन झालं पाहिजे. कशामध्ये, कंपोनेंट कलर्स मध्ये सेपरेशन झालं पाहिजे. ओके, सो कंपोनेंट कलर मध्ये मित्र सेपरेशन झालं पाहिजे, त्यालाच आपण बोलतो डिस्पर्जन ऑफ लाईट. माझ्या पॅटर्ननुसार पार्शल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मित्र हे सगळ्यात महत्वाचं आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे कन्क्लुजन. ओके, म्हणजे ह्या धड्यामध्ये आपण काय काय शिकलो. सो आपण शिकलो रिफ्रॅक्शन, त्यानंतर शिकलो लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्यानंतर मित्र डिस्पर्जन शिकलो, आणि त्यानंतर डिस्पर्जन नंतर टोटल
ओके टोटल आणि तुमचं पार्शियल इंटरनल रिफ्लेक्शन आणि त्यानंतर मित्रा रेनबोचं फॉर्मेशन शिकलो. सो ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण ह्या लेसन मध्ये शिकलो. सो मित्रा हे जे आहेत हे सगळे IMP कॉन्सेप्ट मी इथं व्यवस्थित काढून दिले. ही PDF जेवढी सुंदर तुला इथे जाणवते मित्रा, ही सगळी PDF तू डाउनलोड करू शकतो. आणि ही सगळी PDF डाउनलोड करण्यासाठी खाली चॉकलेट पेक्षा स्वस्त भाव लावून दिलाय नोट्सला. ओके एकदम स्वस्त, चॉकलेट न खाण्यापेक्षा या गोष्टींना खर्च कर, जेणेकरून तुझ्या ह्या 10वीला खतरनाक तुझे मार्क वाढतील मित्रा. ओके मित्रा, सो आता पुढचा पाठ चालू करायचा आपल्याला. जो पुढचा पाठ आहे आपला मागच्या वर्षी आलेले प्रश्न, म्हणजे 2019 पासून 2024 पर्यंत जे प्रश्न आलेत, म्हणजे जे प्रश्न आलेत पेपरला, तर 6व्या धड्यामधले प्रश्न आपण बाहेर काढले आणि त्याची उत्तरं आणि प्रश्न हे दोन्ही आपण सोबत पाहणार आहे. कारण 17ला तयारी कशी झाली पाहिजे मित्रा, मजबूत, कारण हा आहे संघर्ष 25 दिवसाचा आणि तू बघत आहे आपल्या क्लासची आउट ऑफ सिरीज. ओके चला तर सुरू करूया आपल्या सगळ्यात महत्वाच्या टॉपिक्सला, जो आहे प्रीवियस इयर क्वेश्चन. 2019ला 3 मार्काची गणित आली होती, 2020ला 6 मार्काची गणित आली होती, 2021ला 5 मार्काचे क्वेश्चन आले होते, त्यानंतर पुढे गेल्या 2022ला 8 मार्काचे या धड्यातून क्वेश्चन आले होते, त्यानंतर मित्रा पुढे गेल्या 2023ला 6 मार्काचे क्वेश्चन आले होते या धड्यातले, आणि 2024ला 7 मार्काचे क्वेश्चन. मित्रांनो हे सगळं एका जागेवरती आणणं एवढं सोपं नाहीये. सो लवकरात लवकर मित्रा खाली डिस्क्रिप्शन मध्ये या PDF ची लिंक दिलेली आहे, या PDF ची लिंक पटकनी डाउनलोड करून घ्या मित्रा. मराठी वाल्यांसाठी PDF वेगळी आहे, मराठीची PDF तुम्ही बघू शकता की त्याच PDF मध्ये सगळ्या गोष्टी आपण टाकून दिलेल्या आहेत. इथे आहे मागील वर्षीय प्रश्न 2019ला 3 गुण, खाली गेल्यानंतर मित्रा 2020ला 6 गुणाचा इथे व्यवस्थित तुला दिसत असेल मित्रा. त्यानंतर खाली गेल्यानंतर मित्रा सगळ्यात महत्वाचं 2021ला 5 गुण, 5 मार्काचे प्रश्न आले होते, त्यानंतर मित्रा पुढे गेल्यानंतर 2022ला 8 मार्काचे प्रश्न आले होते. सो ह्या सगळ्या गोष्टी मित्रा मराठी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोप्या झालेल्या आहेत प्रत्येक धड्याचे. सो लवकर खाली जाऊन मित्रा चॉकलेट पेक्षा स्वस्त आहेत आपल्या नोट्स. ओके 10-20 रुपयाचा जास्त विचार करू नको, लवकर जा मित्रा डाउनलोड लिंक वरती क्लिक कर आणि परचेस करून टाक पटकनी. ओके तुझ्या तुला लिंक येऊन जाईल डाउनलोड साठी, नंतर डाउनलोड कर मस्तपैकी त्याची प्रिंटआउट काढ आणि मग ती गोष्ट तू काय कर वाचायला सुरुवात कर आणि फॉलो करायला सुरुवात कर. सगळ्यात पहिला 2019ला याचा MCQ वाला होता, द लेझर बीम एंटर्स फ्रॉम एअर टू द सोप. एअर टू द सोप म्हणजे हवेतून मित्रा साबणामध्ये चाललाय, तुझा प्रकाश कुठून चाललाय मित्रा हवेतून साबणामध्ये चाललाय. हवा मित्रा काय झाली तुझी विरळ माध्यम झाली, म्हणजे काय मित्रा रिरळ माध्यम. सोप काय झाला मित्रा तुझा जरा थोडासा डेन्सर माध्यम झाला. ओके डेन्सर माध्यम पाणी ना. ओके सो जरा थोडस काय झालं मित्रा डेन्सर झालं. रिरळ मधून डेन्सर मध्ये जेव्हा एखादी लाईट जात असते मित्रा, रिरळ मधून जेव्हा डेन्सर मध्ये एखादा प्रकाश जात असतो तेव्हा तो बेंड होतो टूवर्ड्स. हे मी खूप वेळा सांगितलंय, R to D जर एखादी गोष्ट जात असेल तर ती टूवर्ड्स बेंड होते. मगाशी सांगितलं होतं जास्त वेळ झालेला नाहीये मित्रा. ओके मित्रा त्यानंतर मित्रा एक न्यूमेरिकल आलं होतं 2019ला. ओके तिथे काय दिलं त्यांनी स्पीड ऑफ लाईट दिलेली आहे. ओके इथे जरा चुकी झालेली मित्रा 1.5 × 10⁸ आहे मित्रा, आणि इथे सुद्धा तुला एक लक्षात ठेवायचं 3 × 10⁸ मित्रा 8 आहे, डोक्यावरती 8 आहे. ओके सो सगळ्यात महत्वाचं की तुला रिफ्रॅक्टिव इंडेक्स शोधायचा आहे विथ रिस्पेक्ट टू, त्यांनी काय सांगितलंय ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव इंडेक्स. जेव्हा मित्रा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव इंडेक्स येतो याचा अर्थ तुला एक व्हॅक्युम घ्यायचे. ओके सो इथे मित्रा बघ एन इक्वल्स टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम आणि स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. कधी पण मित्रा रिफ्रॅक्टिव इंडेक्स तुला शोधायचा असेल तर तुला गणित असंच सोडवायचे पेपरमध्ये कोणत्या पण वर्षी, आता पुढे सुद्धा एका वर्षी आलेले रिफ्रॅक्टिव इंडेक्स शोधण्यासाठी. सो जेव्हा पण तुला रिफ्रॅक्टिव इंडेक्स शोधायला गणित येईल तुला स्पीड ऑफ लाईटच वापरायचे मित्रा. स्पीड ऑफ लाईट शिवाय तुझं गणित सुटणार नाहीये आणि स्पीड ऑफ लाईट तुझ्याकडे असलीच पाहिजे. ओके सो स्पीड ऑफ लाईट त्यांनी इथे दिली आपल्याला व्हॅक्युमचे 3 × 10⁸. जो सगळ्यात महत्वाचं पुढे गेल्यानंतर मी इथे कॅल्क्युलेट केलं बघा, गिव्हन लिहिल्यानंतर सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेट केलं तर एन बरोबर मी काय लिहिलं 3 × 10⁸ वरती लिहिलं. कारण सगळ्यात महत्वाचं वरती व्हॅक्युम आहे आणि खाली मीडियम आहे. कधी पण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव इंडेक्स शोधत असताना वरती व्हॅक्युमच आलं पाहिजे मित्रा आणि खाली. सो वरती 3:8 आहे आणि खाली मित्रा 1.5 × 10⁸ आहे. ओके कारण हे 1.5 आहे. ओके 1.5 × 3. ओके माहित असेल 1.5 × 3 × 10⁸ आणि 10⁸ काय झालं मित्रा कॅन्सल झालं, उत्तर किती आलं मित्रा 2. सो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव इंडेक्स इज हे आंसर लिहिता आलं पाहिजे तुम्हाला आंसर. देअरफोर द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव इंडेक्स इज 2. अशा प्रकारे तुम्हाला गणित सोडवता आली पाहिजे मित्रा. ओके सो एनचा फॉर्म्युला लक्षात ठेव मित्रा, एनचा फॉर्म्युला आहे V1/V2 आणि जेव्हा ऍब्सोल्यूट जेव्हा पण असेल तेव्हा इथे तुला व्हॅक्युम वाली घ्यायची. ओके व्हॅक्युम वाली वेलोसिटी म्हणजे स्पीड घ्यायची. व्हॅक्युम मध्ये नेहमी स्पीड काय असते मित्रा 3 × 10⁸. कधी ब्रॅकेट मध्ये दिली जाईल नाही दिली जाईल तुला हीच वापरायची. व्हॅक्युम मध्ये लाईटची स्पीड मित्रा किती असते 3 × 10⁸ असते. ओके सो न्यूमेरिकल क्लिअर झालं, फॉर्म्युला मित्रा एकदम पाठ करून ठेव. एन बरोबर स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम अपॉन स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव इंडेक्सचा फॉर्म्युला मित्रा, जेव्हा तुला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव इंडेक्स विचारणार आहे तेव्हा तुला वरती व्हॅक्युम घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे. नेक्स्ट मित्रा मॅच द फॉलोइंग आलेले, मॅच द फॉलोइंग वेवलेंथ ऑफ द रेड लाईट. आताच डिस्पर्जन टॉपिक मध्ये मी सांगितलं 700 आणि मित्रा 400 नॅनोमीटर कोणाचे, तर 400 नॅनोमीटर तुम्हाला माहिती आहे ती व्हायलेट लाईटची. ओके
ओके आणि आपण बघू कोणती शकतो रेंज काय आपली बघण्याची, तर 400 नॅनोमीटर पासून आपण 700 नॅनोमीटर पर्यंत लाईट बघू शकतो. ओके म्हणजे ही रेंज आहे, ही रेंज तुम्हाला लक्षात ठेवायची. नेक्स्ट मित्रा प्रश्न आला होता 2020 ला, हा आलेला आहे 6 मार्काचा. 6 मार्काचे प्रश्न एकूण 2020 ला आले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मॅच द फॉलोइंग आलं होतं मित्रा 1 मार्कला. दुसरा आले मित्रा गिव्ह रिझन आलं होतं स्टार्स ट्विंकल बट वी डोंट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स, म्हणजे तारे लुकलुकतात पण सगळ्यात महत्वाचं ग्रह लुकलुकत नाही, म्हणजे प्लॅनेट ट्विंकल करत नाही. याचा कॉन्सेप्ट मी आधी पण एक्सप्लेन केला आणि हा 2020 ला 6 मार्कामध्ये 2 मार्काला गिव्ह रिझन आलेला आहे मित्रा. सो ओके तर इथे मी आन्सर त्याचं दिले, स्टार्स मित्र ट्विंकल करतात कारण ते लांब असतात, प्लॅनेट्स जवळ असतात म्हणून ते पॉइंट सारखे दिसत नाही. आणि ट्विंकलिंग कोणाचं होतं मित्रा, स्टार्सचं होतं कारण ते ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नेहमी बदलत राहतं. ओके देअरफोर प्लॅनेट्स ट्विंकल करत नाही. मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर पहिला पॉईंट मित्रा मी लिहिलाय की स्टार हे लांब असतात. ओके स्टार हे लांब असतात म्हणून ते पॉइंट सारखे दिसतात, प्लॅनेट्स हे मित्र जवळ असतात म्हणून ते इथे. सेकंड पॉइंट मित्र बघ, प्लॅनेट्स हे मित्र क्लोज असतात म्हणून ते नॉट पॉइंट असतात. नॉट पॉइंट म्हणजे पॉइंट सारखे नसतात, नॉट अ पॉइंट. ओके नॉट अ पॉइंट सोर्स. आणि मित्र जे पॉइंट सोर्स असतात ते बऱ्यापैकी काय करतात, रिफ्रॅक्शन करू शकतात. कारण रिफ्रॅक्शन का होतं त्यांचं, कारण ते लांब असल्यामुळे त्यांचं रिफ्रॅक्शन होतं. प्लॅनेटचं रिफ्रॅक्शन होत नाही, प्लॅनेटच्या लाईटचं रिफ्रॅक्शन एवढं होत नाही म्हणून बऱ्यापैकी तुम्हाला प्लॅनेट ट्विंकल करताना दिसत नाही. पॉइंट मध्ये सुद्धा आन्सर मी इथे मेन्शन केलेला आहे आणि त्याचं कीवर्ड्स मध्ये सुद्धा मी आन्सर दिलेला आहे. ओके सो इथे ट्विंकलिंग इज कॉज बाय ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अफेक्टिंग डिस्टन्स स्टार लाईट मोर. ओके म्हणजे स्टारलाईट जे आहे त्याला रिफ्रॅक्शन जास्त, म्हणजे जास्त वेळा ते वाकडं तिकडं होतं, पण प्लॅनेट जवळ असल्यामुळे त्याचा प्रकाश एवढा वाकत नाही की एवढा वाकत येत नाही म्हणून प्लॅनेट्स आपल्याला लुकलुकत नाही. कारण स्टार्स मित्र लांब आहे, आता लांबून ते असे वाकडे तिकडे येतात म्हणून आपल्याला ते लुकलुकतात, पण ग्रह तर जवळ आहे मित्रांनो ते सुद्धा मोठे, ते कसे लुकलुकणार नाही. ओके ते कसे, त्याचा प्रकाश कसा वाकणार एवढा पटापट, नाही वाकणार आहे कारण तो प्रकाश जवळून येतो आपल्याला. ओके मित्र त्यानंतर हा दुसरा प्रश्न 2020 ला आला होता. 2020 ला तिसरा प्रश्न मित्र आला होता, त्यांनी आपल्याला एक फोटो दिला होता मित्र, फोटो दिला आणि त्यांनी सांगितलं ऑब्झर्व द गिव्हन फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, नेम द प्रोसेस रिप्रेझेंटेड बाय द फिगर. हे म्हणतात प्रोसेस, लाईट आली तिरकी गेली, तिरकी गेली मित्र दिशा बदलली, दिशा बदलली म्हणजे सगळ्यात महत्वाचं. त्याचा आन्सर काय मित्र, सगळ्यात पटकन पटापट सांगा पहिला आन्सर, नेम द प्रोसेस रिप्रेझेंटेड, कोणती प्रोसेस ही, येस ही प्रोसेस आहे मित्र रिफ्रॅक्शन. ओके मित्र ही कोणती प्रोसेस आहे, रिफ्रॅक्शन अपवर्तन आहे. आणि नंतर त्यांनी सांगितले दोन लॉस सांगितलेत लिहिण्यासाठी. सो दोन लॉस सगळ्यांना माहिती, सेम प्लेन आणि स्नेल्स लॉ. मी सांगितले इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे हे काय असतात, एकाच प्लेन मध्ये असतात आणि दुसरी गोष्ट ते अपोजिट असतात. आणि स्नेल्स लॉ तर सांगितलंय, साईन अपॉन साईनर नेहमी काय असतं, कॉन्स्टंट. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट लिहायची की आय काय असतो मित्र, आय असतो मित्र अँगल ऑफ इन्सिडेंस. ओके व्यवस्थित लिहून घे मित्र, आय असतो अँगल ऑफ इन्सिडेंस. आणि त्यानंतर मित्र सगळ्यात महत्वाचं आर असतो मित्र अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आर काय असतो मित्र, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके सो ही गोष्ट तुला काय करायची, व्यवस्थित नोट डाऊन करायची आहे. ओके नेक्स्ट मित्र हे झालं तुझा थर्ड प्रश्न. त्यानंतर मित्र 2021 ला बरंच सेम प्रश्न आले मित्र 5 मार्कासाठी. ओके लक्षात घे 2021 ला ह्या धड्यामधून मित्र 5 मार्काचे प्रश्न आले होते आणि त्यामधला सगळ्यात पहिला प्रश्न आलाय लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन अतिशय IMP या सत्राला मित्र येऊ शकतं. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन एकदम टेक्स्टबुक मधून तोंड पाठ केलं तरी चालेल किंवा इथून सुद्धा पाठ केलं तरी चालेल. ओके सो दोघांमधून तुम्हाला जे वाटेल तिथून तुम्ही पाठ करा, पण ते पाठ करा एकदम डिक्टो पाठ करण्याचा प्रयत्न करा. ओके मित्र त्यानंतर पुढे त्यांनी रेनबो साठी विचारले, विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम प्रूव दॅट रेनबो इज अ कंबाइंड इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शन डिस्पर्जन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रेनबोचा डायग्राम तुम्हाला काढायचा आहे, डायग्राम IMP आहे मित्र. सो डायग्राम त्यांनी सांगितलं काढायला, सो डायग्राम तुम्हाला काढता आला पाहिजे, याची प्रॅक्टिस मित्र करा नक्की. ओके त्यानंतर मित्र रेनबोचं मी सांगितलंय, तीन इफेक्ट्स एकत्र येतात, डिस्पर्जन रिफ्रॅक्शन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. वॉटर ड्रॉपलेट्स कोणासारखे काम करतात, प्रिझम सारखे काम करतात. सगळ्यात आधी सनलाइट काय होते, वॉटर ड्रॉपलेटमध्ये थेंबामध्ये येत असताना सगळ्यात पहिलं रिफ्रॅक्शन होतं, त्यानंतर मित्र डिस्पर्जन होतं, डिस्पर्जन झाल्यानंतर मित्र टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि मग तुमचा प्रकाश बाहेर निघतो आणि 7 कलर देतो मित्र. ओके आणि हे फक्त आपल्याला कधी दिसतं, जेव्हा पाऊस पडत असतो. ओके नेक्स्ट मित्र त्याचे कीवर्ड जे आहेत ते इथे दिलेले सगळे. ओके वॉटर ड्रॉपलेट्स कोणासारखे दिसतात, प्रिझम सारखे, सनलाइट एंटर करतं, रिफ्रॅक्ट होतं, डिस्पर्स होतं, नंतर इंटरनली रिफ्लेक्ट होतं आणि मग रिफ्रॅक्शन आउट होतं आणि हे फक्त रेनफॉल मध्ये आपल्याला दिसतं. हे सगळे माझ्यानुसार माझ्या पॅटर्ननुसार मी दिलेले, दादाच पॅटर्ननुसार. सो सगळ्यात महत्वाचं की दादाच्या पॅटर्ननुसार फक्त कीवर्ड दिलेत, याचं वाक्य रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे. नेक्स्ट मित्र 2022 ला सगळ्यात महत्वाचे 8 मार्काचे प्रश्न, 8 नाही मित्र 7 मार्काचे प्रश्न आलेत, कारण पहिला प्रश्न हा 7व्या धड्यातला आहे. ओके सो सगळ्यात महत्वाचं 2022 ला 7 मार्क नक्की कोणते होते ते बघू आपण व्यवस्थित. ओके सो आता इथे बघ दुसरा प्रश्न मित्र, कलर इज डेविएटेड लिस्ट इन द स्पेक्ट्रम ऑफ द व्हाइट लाईट ऑप्टेन विथ द ग्लास प्रिझम. ओके रेड आहे मित्र कलर, कारण मी सांगितलं होतं रेड कलर जी आहे ती मित्र काय होते कमी कमी कमी
लिस्ट म्हणजे कमी कमी वागते, ओके कमी वागते, कमी बेंड होते, ओके. सो सगळ्यात महत्वाचं तिथे लिस्ट, ओके, शब्द कायला दिला होता मी लिस्ट. आणि मित्रा व्हायलेट लाईट आहे जी, आता तुम्हाला रेड नाही व्हायलेट पण येऊ शकतं, ती मित्र काय होते जास्त बेंड होते, ओके. जास्त बेंड होते म्हणजे तुला लक्षात ठेवायचे जास्तच्या जागी पेपरला मोस्ट आहे ना, मोस्ट बेंड होणार आहे, ओके. सो लिस्ट आलं तर लक्षात ठेवायचे लाल लाईट असणारे, आणि मोस्ट आलं तर मित्र काय लक्षात ठेवायचे व्हायलेट लाईट असणार आहे. रिफ्रॅक्टिव्ह ऑफ इंडेक्स ऑफ वॉटर तुम्हाला टेबल सांगितलं होतं, आय एम पी, तो टेबल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा सगळा करा. पाण्याचा करायचा मित्र, काच ग्लासचा कराय, सॉरी आईसचा करायचा आहे, आणि एअरचा करायचा. तुम्हाला कोणते कोणते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाठ करायचे मित्र, एअरचा करायचा आहे, वॉटरचा करायचा आहे, आणि त्याच्यानंतर आईसचा करायचा, हे एकदम तोंडपाठ ठेवायचं, कारण ह्या तिघांमध्ये मित्र काय होतं कन्फ्युजन होतं. सो हे काय करायचं, कन्फ्युजन व्यवस्थित तू करायचं मित्र, कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. सो मित्र हे तिन्ही पण एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, वॉटरचा, आणि मित्र सगळ्यात महत्वाचा आईसचा, एअर वॉटर आईस, रिपीट मित्र, एअर वॉटर आईस, रिपीट मित्र, एअर वॉटर आईस, या एअर वॉटर आईसचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला पाठ असलाच पाहिजे, ओके, कन्फ्युजन झालं नाही पाहिजे, ओके मित्र. आणि त्याच वर्षी मित्र परत लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आले, म्हणजे हे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन तुमचा काय पिछा सोडत नाहीये. आणि मग आलं मित्र एक न्यूमेरिकल, ओके. सो न्यूमेरिकल काय मित्र, सो स्पीड ऑफ लाईट मगाशी सोडवलेलं आपण, त्याचं उत्तर 2 आलं होतं. सो सेम प्रश्न आला होता मित्र, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मित्र बोर्ड विचारते हा का, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मित्र बोर्ड विचारते, ओके. सो ही गोष्ट लक्षात ठेव, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुला काढता आलं पाहिजे. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये फक्त तुला काय करायचं लक्षात घे, ओके, सगळ्यात महत्वाचं काय करायचं, एन काढायचं, एनच्या डोके इथं वरती काय लिहायचं 3 × 10⁸, आणि खाली मित्र जे प्रश्न दिला असेल ते, कारण वरती नेहमी तुला माहित असेल मित्र ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढताना व्हॅक्युमची स्पीड येते म्हणजे येते. सो व्हॅक्युमची स्पीड वरती असली पाहिजे, आणि खाली जो मीडियम असेल तो मीडियम तुझा, म्हणजे जो मीडियम असेल त्याचा, त्याच्यामधली जी स्पीड असेल ती तुला प्रश्नात दिली जाईल. इथं झाली 1.5 × 10⁸, पेपरला हे बदलू शकतात. सो एक लक्षात घे, 10⁸ आणि 10⁸ कॅन्सल होणार आहे, आणि उरलेल्याचा भागाकार होणार आहे. आलं लक्षात पर्यंत ही गोष्ट तू लक्षात ठेव मित्रा. आता 2023 ला मित्र 6 मार्काचा आलेले. सो इथे बघा, रे ऑफ लाईट पासेस थ्रू अ डेन्सर मीडियम टू द रेअर मीडियम इन अ स्ट्रेट लाईन, द अँगल ऑफ इन्सिडेंट 0 डिग्री, हे माहित असलं पाहिजे. जेव्हा मित्र लाईट सरळ येते आणि ती सरळ जाते मित्र, माहित असेल तुला. सो जो अँगल ऑफ इन्सिडेंट असतो मित्र याच्यामध्ये आणि येणाऱ्या याच्यामध्ये, नॉर्मल मध्ये आणि याच्यामध्ये काहीच फरक नाही, हे दोन्ही पण ओव्हरलॅप झालेत, एकावरती एक आलेत मित्र. सो 0 डिग्री बनले, 90 डिग्री नाही मित्र, काय बनले, 0 डिग्री. सो लक्षात ठेव, जेव्हा प्रकाश सरळ ग्लास स्लॅबवर पडतो, तर सरळ जेव्हा तो ग्लास स्लॅबवर पडतो तेव्हा एक गोष्ट तुला लक्षात ठेवायची की त्याची जे अँगल असणार ती काय असणार मित्र, अँगल ऑफ इन्सिडेंस मित्र काय असणार आहे, 0 डिग्री, ओके. त्यानंतर आता एअरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारलं 1.003 किंवा 1.003, ट्रू आणि फॉल्स विचारले मित्र. वेवलेंथ लाल लाईटची 700 नॅनोमीटर असते, आणि व्हायलेटची मित्र किती असते, पटकन कमेंट कर क्लिअर झालं की नाही झालं तुला, व्हायलेटची असते 400 नॅनोमीटर, ओके मित्र. आता त्यानंतर इथे नावं लिहायला सांगितली. सो मित्र एबी मी शिकवताना सांगितलं होतं, एबी कोणता रे मित्र, इन्सिडेंट रे मित्र, ओके. व्यवस्थित 3 नावं लिहायला, 3 मार्काला आलेलं आहे, अतिशय सोपं. रे नंतर सी डी विचारले त्यांनी, सो सी डी इथे मध्ये, इथं सी आहे मित्र, सी आणि डी, ओके, ही जी मध्ये. सो ही आहे मित्र रिफ्रॅक्टेड रे, ओके. त्यानंतर मित्र त्यांनी विचारले जी एच, ओके. सो जी एच मित्र जे आहे, जी एच म्हणजे शेवटचं, हे जी एच जे आहे ते आहे मित्र एमर्जंट रे, ओके. पुढे गेल्यानंतर 2024 ला 7 मार्काचे प्रश्न आलेत मित्र. तर सगळ्यात वी कॅन सी सन इव्हन इट इज लिटिल बिलो द होरायझन, झालेले मित्र, ओके. सूर्योदय व्हायच्या नंतर सुद्धा आपल्याला सूर्य दिसतो, आणि सूर्यास्त व्हायच्या आधी सुद्धा सूर्य दिसतो, त्याचं कारण रिफ्रॅक्शन, कारण बऱ्यापैकी लाईट वागते, ओके. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर पाण्याचं किती, 1.33, आधी पण येऊन गेलेलं आहे, ओके मित्र. इथं आता सगळ्यात महत्वाचा हा जो प्रश्न आहे नीट लक्ष दे, या प्रश्नामध्ये त्यांनी काय काय केले. सगळ्यात पहिलं आपल्याला 5 मार्काला 1, 2, 3, 4, 5 मार्काला 5 प्रश्न विचारलेत. सो नेम द प्रोसेस, ही प्रोसेस कोणती मित्र, सनलाईट येते आणि 7 कलर आपल्याला भेटतात, त्याचं नाव आहे मित्र डिस्पर्जन ऑफ लाईट, एकदम करेक्ट. त्यानंतर नेम द कलर डिव्हिएट्स द मोस्ट, मोस्ट म्हणजे व्हायलेट कलर, मगाशी सांगितलं होतं मोस्ट जो असतो तो व्हायलेट असतो, लिस्ट मित्र कोणता असतो रेड असतो, हे झालेले माझं. त्यानंतर नेम एनी फेनोमेना, ओके, 7 रंगांचा फेनोमेना कोणता आहे आपल्याकडे, तर आपल्याकडे एकच गोष्ट आहे रेनबो, ओके. स्पेक्ट्रमची डेफिनेशन इथे शॉर्ट करून दिली, स्पेक्ट्रम म्हणजे काय, जेव्हा रेंज, कलरची रेंज, ओके, व्हायलेट पासून जे तुझ्या रेड पर्यंत जे कलर्स असतात मित्र त्याला आपण रेंज रेंज बोलतो, ओके, त्याला आपण स्पेक्ट्रम बोलतो. मी बोलतो ना 7 पट्ट्या कलरच्या भेटणार, त्याला आपण स्पेक्ट्रम बोलतो. सो रेंज कलरची प्रोड्यूस जेव्हा लाईट डिस्पर्स होते त्याला आपण काय बोलतो मित्र, स्पेक्ट्रम, ओके. कशापासून, तर रेड पासून व्हायलेट कलर पर्यंत, रेड पासून व्हायलेट कलर पर्यंत. स्पेक्ट्रम इज अ रेंज ऑफ कलर्स, ओके. सो जेव्हा पण कधी मित्रा स्पेक्ट्रम शब्द येईल, स्पेक्ट्रम शब्द आल्यानंतर एक लक्षात ठेव, रेंजली, रेंज रेंज रेंज, ओके, रेंज ऑफ कलर्स, ओके, लक्षात ठेव. स्पेक्ट्रम म्हणजे रेंज ऑफ कलर्स कुठून मित्र, रेड पासून व्हायलेट पर्यंत, रेड पासून व्हायलेट पर्यंत. आणि हे कधी भेटतात मित्र, सो हे भेटतात डिस्पर्जन झाल्यानंतर व्हायलेट पर्यंत, ओके. सो सगळ्यात पहिलं व्हॉट इज स्पेक्ट्रम, स्पेक्ट्रम म्हणजे रेंज, कोणाचे, कलर्सचे. सो स्पेक्ट्रम म्हणजे रेंज असणार ती, कलरची मित्र रेंज असणार, रेंज असणार, रेंज कलर्स कुठून कुठे पर्यंत, लाल पासून व्हायलेट, म्हणजे रेड पासून व्हायलेट पर्यंत. हे कधी भेटतं मित्र, डिस्पर्जन झाल्यानंतर, हे 7 कलर कधी भेटतात मित्र, मित्र डिस्पर्जन झाल्यानंतर, ओके. सो इथे डेफिनेशन मित्र दिली. त्यानंतर मित्र आय एम पी क्वेश्चन सिरीज सगळ्यात महत्वाची 2025 आणि आताच्या सत्रासाठी, विच कलर
बेंड द मोस्ट व्हायलेट कलर, बेंड द लिस्ट रेड कलर. ओके, व्हायलेट कलरची काय 400 नॅनोमीटर. खूप वेळा झाला आता माझं, एकच गोष्ट मी खूप वेळा सांगतो, वेवलेंथ किती असणार आहे 400 नॅनोमीटर. बेंड द मोस्ट कोणता होणार आहे, व्हायलेट कलर. बेंड द लिस्ट म्हणजे कमी कोण बेंड होणार आहे, लाल कलर. ओके मित्र, इथं फोटो आहे, सो हे फोटो जरा व्यवस्थित बघा आणि नावं लिहिण्याचा मित्र प्रयत्न करतोय मी, आणि तुम्ही पण पटापट करा. ओके, आता मित्रा बघ, जशी लाईट जाते तशी परत येते. सो याला आपण काय बोलतो, याला आपण बोलतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता बघ, ही लाईट जी आली ही तिरकी गेली. तिरकी गेली म्हणजे हा कोणता प्रिन्सिपल आहे, हा आहे मित्र रिफ्रॅक्शन. एका लाईट मधून 7 कलर भेटलेत म्हणजे हा कोणती फेनॉमेना आहे, डिस्पर्जन. ओके, आणि रेनबो मध्ये मित्रा किती गोष्टी एकत्र येतात, तर रेनबो मध्ये 3 गोष्टी एकत्र येतात. सगळ्यांना माहित असेल रेनबो मध्ये किती गोष्टी येतात, 3. ओके, आता सगळ्यात पहिली गोष्ट कोणती असते, रिफ्रॅक्शन. नंतर मित्रा काय, डिस्पर्जन. 3 इफेक्ट असतात मित्र, माहिती आहे ना तुला. आणि इथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, सो या आकृत्या भरायच्या मित्र आताच्या पेपर साठी अतिशय आयएमपी. ओके, त्यानंतर खाली मित्र काहीतरी आपल्याला दिलेले. ओके, सो आता रेबी एबी हे आधीच झालेले, पण आता सगळ्यात महत्वाचं की आपल्याला हे आलं पाहिजे. सॉरी, ए बी काय मित्रा, ए बी बघ, आता इथे ए बी येतोय तो मित्रा, म्हणजे हा कोणता इन्सिडेंट रे मित्रा, इथे व्यवस्थित तुला लिहिता आलं पाहिजे. हा आहे मित्रा इन्सिडेंट रे. त्यानंतर एन एम, एन एम म्हणजे मधला. हा आहे मित्रा रिफ्रॅक्टेड रे. ओके, त्यानंतर मित्रा रे एम डी, एम डी म्हणजे मित्रा हा आहे इमर्जंट रे. आणि त्यानंतर मित्रा अँगल आर, आर माहिती आहे तुम्हाला काय असतो, अँगल आर असतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि अजून ऍडिशनल गोष्टी मी सांगतोय त्या पण पेपरला कदाचित येऊ शकतात. अँगल आय येऊ शकतो मित्र, अँगल आय काय मित्र, अँगल आय आहे अँगल ऑफ इन्सिडेन्स. लिहून घ्या मित्रा नोट्स मध्ये तुझ्या, अँगल ऑफ इन्सिडेन्स. त्यानंतर मित्र अँगल ई पण येऊ शकतो, तो आहे मित्र अँगल ऑफ इमर्जन्स, अँगल ऑफ इमर्जन्स. ओके, त्यानंतर मित्र एन, एन पण आहे तिथं नीट बघितलं, इथं इथं पण एन आहे आणि इथं इथं पण एन आहे, इथं नाही सॉरी इथंच एन आहे. ही जी उभी लाईन आहे मित्र त्याला आपण एन म्हणतो. सो व्हॉट इज एन, एन हा नॉर्मल आहे मित्र, लक्ष येत पर्यंत. सो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ओके, नेक्स्ट, आता नेक्स्ट क्रिटिकल अँगल. व्हॉट इज क्रिटिकल अँगल? सो क्रिटिकल अँगल मी सांगितलं असा आय, असा आय जेव्हा आर मित्र काय भेटणार आहे आपल्याला 90 डिग्री भेटणार आहे. सो त्या आयला आपण काय बोलतो, क्रिटिकल अँगल बोलतो. ओके, हे मी सांगून झालेले आधी पण आणि आता पण मित्र मी सांगतोय. सो क्रिटिकल अँगलची डेफिनेशन, क्रिटिकल अँगल इज द अँगल ऑफ इन्सिडेंस ऍट विच द लाईट फ्रॉम द डेन्सर मीडियम इज रिफ्रॅक्टेड ऍट 90 डिग्री. ओके, सो इथे मी व्यवस्थित माझ्या याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव इंडेक्स, हवेचं किती 1.003, तर वॉटरचं किती 1.3, असं कोरिलेशन मध्ये पण तुम्हाला येऊ शकतं. ऑड मॅन आउट विचारले मित्र, रेनबो सनसेट आणि सनराइज हे सगळे लाईटचा खेळ आहे, पण अर्थक्वेक हा बऱ्यापैकी जमिनी रिलेटेड आहे. ऑड मॅन आउट मध्ये अर्थक्वेक हा वेगळा झाला मित्र. आयडेंटिफाय द रॉंग फिगर, चुकीचा फिगर कोणता यांनी सांगितलं. आता बघा, हे आलं थोडं तिरकं गेलं, बरोबर आहे, कारण एअर मधून ग्लास मध्ये जाताना, हवेमधून काचत जाताना तिरकी लाईट जाते. ओके, सो हे चुकीचं आहे तुमचं. सो राईट आन्सर इज ए. त्यानंतर मित्रा मी सांगितलंय एक्सप्लेन पार्शल, पार्शल मध्ये मित्रा सम लाईट इथे आहे, सम लाईट परत येते, टोटल मध्ये संपूर्ण लाईट परत येते, ऑल लाईट परत येते. हीच गोष्ट तुला लक्षात ठेवायची. ओके, इथे मी माझ्या थॉट नुसार म्हणजे कीवर्ड नुसार सुद्धा मी सांगितलेले कसं करायचंय. ओके, आता व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ द रेडिएशन. ओके, सगळ्यात महत्वाचं आपल्या डोळ्यांना कोणती दिसते, आईजला सेन्सिटिव्ह कुठून आहे, 400 ते 700 नॅनोमीटर. मगाशी पण सांगितलं होतं हे प्रश्न विचारते तुम्हाला, डोळ्याला कोणत्या नॅनोमीटर पर्यंतची लाईट दिसते, तर आपल्याला 400 नॅनोमीटर पासून, आपल्याला 400 नॅनोमीटर पासून 700 नॅनोमीटर पर्यंतची लाईट सेन्स होऊ शकते. लाल लाईटीची वेवलेंथ किती आहे, 700 नॅनोमीटर. व्हायलेटची किती आहे, 400. खूप वेळा सांगून झाले, बरोबर की नाही. वाय डज द अपेरेंट पोझिशन ऑफ द स्टार कीप चेंजिंग. बाबा, स्टारची पोझिशन सारखी चेंज का होत असते, तर कारण आहे सगळ्यात महत्वाचं की एअर मोशन मध्ये आहे, डेन्सिटी बदलत राहते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणून बदलतो आणि म्हणून आपल्याला ती गोष्ट वेगवेगळी दिसते. होळीचं दिले मित्रा, होळीचं काय सांगितलंय, होळीची जी ज्वाला असते, ज्वाला होळीची जी आग असते मित्रा, त्याच्या पलीकडची गोष्ट ही नेहमी आपल्याला हालताने जाणवते. तर ती का जाणवते, कारण त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मित्रा सतत बदलत राहतं. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सतत बदलल्यामुळे काय होतं की जी लाईट रे, जे लाईट आपल्याला आगेच्या पलीकडून येते, ती पण नेहमी आपल्याला जरा तिरकी बिरकी येत राहते. मग तिरकी येते म्हणजे काय होतं, थोडंसं आपल्याला वाटतं की ते हालत चालले. मिराज मित्रा, मिराज सांगितलंय सगळ्यात महत्वाचं, मिराज काय असतं. सो मिराज म्हणजे काय, तर बाबा जेव्हा एखाद्या लांब जी ऑब्जेक्ट असते, लांब एखादी वस्तू असते, त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येत असताना आपल्याला असं वाटतं की तो प्रकाश जमिनीमधून आलाय आणि ती गोष्ट लांब नसून त्या जमिनीमध्ये. ओके, त्याला आपण मित्रा मिराज बोलतो, मृगजळ बोलतो. आधी मी हा कॉन्सेप्ट व्यवस्थित एक्सप्लेन केला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगितलं आधीच काय असतो. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो तो तुमच्या एक तर वेलॉसिटीवर आधारित असतो, वेलॉसिटी डिपेंडेंट असतो, किंवा एन जो आहे तुमचा साईन आहे अपॉन साईनर असतो. ओके, एन ला आपण V1 अपॉन V2 लिहितो, आठवत असेल तुम्हाला, कारण हा फॉर्म्युला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा सतत वापरतो मित्र.
पुढे गेल्यानंतर मित्र सगळ्यात महत्वाचं की पेन्सिल तिरकी का दिसते आपल्याला पाण्यामध्ये, त्याचं कारण आहे रिफ्रॅक्शन इन द अँगल आय. मित्र 40 दिलाय, सो ई पण काय असणार आहे तुझा, 40 असणार आहे. ओके, ई तुझा काय असणार आहे मित्र, 40 असणार आहे, बरोबर. ओके, त्यानंतर मित्र सगळ्यात महत्वाचं अँगल स्ट्राइक साइड अँड अँगल ऑफ 40 डिग्री. ओके, इथे 50 तुला माहिती आहे, तुला सांगितलं होतं मी आधी, जेव्हा हे बऱ्यापैकी 50 डिग्री असेल, म्हणजे हे 40 डिग्री आहे पण हे उरलेलं किती असणार मित्र, 50 डिग्री, आणि हाच तुमचा आय असतो. ओके ओके, सन सी बिफोर इट्स होरायझन, रिफ्रॅक्शन मुळे सूर्य सूर्य काही आलं तरी. ओके, युनिट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय मित्र, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ला कोणत्याच प्रकारचे युनिट नाही, एकक नाहीये त्याला. ओके, स्नेल्स लॉ कोणता याच्यामधला, सो एन इक्वल्स टू साईन आय अपॉन साईन आर आहे, आय वरती असतो आर खाली असतो मित्रा. त्याच्यानंतर मित्र रेड लाईट काय 700 नॅनोमीटर आहे. ओके मित्रा, त्यानंतर इथे 2/3 दिले. ओके, हे काय दिले, एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास दिले, आणि तुम्हाला ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर विचारले. ओके, सो 2/3 ला उलट करायचं 3/2, कारण त्यांनी पण उलट केलं, त्यांनी हवा आणि काच घेतली. आता काच आणि हवा घेतात, मग जर काच आणि हवा घेतात सर, जे 2/3 होतं ते उलट केलं काय म्हणणार मित्रा, 3/2. ओके, कंपोनेंट कलर मध्ये सेपरेशन होतं, सेपरेशन एकाच टॉपिक मध्ये होतं, डिस्पर्जन मध्ये होतं. ओके, त्यानंतर लाईट चेंजेस इज डायरेक्शन, चेंज कधी होतं डायरेक्शन, फक्त रिफ्रॅक्शन मध्ये होते. रे ऑफ लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड डॅश वाईल एंटरिंग द लेन्स. ओके, हा टॉपिक तुमचा नाहीये. ओके, पुढे गेल्यानंतर इथे रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ एअर हे वरती दिलेले, ऑडमॅन आउट हे पण वरती दिलेले, आयडेंटिफाय द रॉंग फिगर, क्रिटिकल अँगल. ओके, सो अशा प्रकारे मित्र हे सगळे जेवढे प्रश्न मी आता घेतले तुमच्या ह्या लेसन मधले आय एम पी आहे, जेवढे प्रश्न मी या लेसन मधले तुम्हाला विचारले, रेनबो कसा बनतो, सनसेट सूर्य आधी का दिसतो, सूर्य नंतर का दिसतो, तारे का लुकलुकतात, ग्रह का लुकलुकत नाही, हे सगळे प्रश्न तुम्हाला मित्र व्यवस्थित करायचे, पाठ करायचे. तुम्ही नोट्स मधून करा किंवा तुम्ही टेक्स्टबुक मधून करा, कुठूनही करा, पण पाठ व्यवस्थित करा, डिस्पर्जन संपूर्णपणे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मित्र जेवढ्या मी घेतल्या आता, ह्या ज्या डायग्राम ओरिएंटेड असो किंवा त्या बऱ्यापैकी तुमच्या एमसीक्यू असो, ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या घेतल्या त्या सगळ्या आयएमपी आहेत. ही पीडीएफ आणि हे सगळे आन्सर्स तुला मित्र भेटू शकतात, फक्त तुला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ती ओपन करायची. ओपन करताना तुला एक छोटंसं पेमेंट करावं लागणार आहे, 10 ते 20 रुपयाचं, ते पेमेंट करायचं मित्रा, आणि लवकरात लवकर मित्रा ही तुझ्याकडे घ्यायचंय, प्रिंटआउट मारायची आणि व्यवस्थित 6 धडा करायला सुरुवात करायचंय. कारण मित्रा उद्या मी जो धडा घेऊन येणार आहे तो थोडा वेगळा आणि नवीन घेऊन येणार आहे. ओके मित्रा, सो हे नोट्स इंग्लिशमध्ये पण मित्र अवेलेबल आहे, आणि हे नोट्स मित्रा सगळ्यात महत्वाचं मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. सो मराठीमध्ये नोट्स तुम्हाला माझ्या मागे दिसत असतील, सो मराठीमधले नोट्स सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता, मराठीवाली लिंक वेगळी आहे. आणि मित्र हे सगळे हँड रिटन नोट्स लिहिल्यानंतर तुम्हाला अपलोड करण्यासाठी सुद्धा लिंक आहे, कारण मी सांगितलंय माझ्या नियमांमध्ये, जर तुम्ही नियम बघितले नसतील तर नियम बघा, तर मी सांगितलंय की सगळ्यात महत्वाचं की हे ही गोष्ट मी क्लिअर पणे सांगितले की जे पण माझे लेक्चर्स हे 25 दिवसाचा संघर्ष आउट ऑफ सिरीज व्यवस्थित करतात, त्यांनी त्यांचे नोट्स हँड रिटन काढायचे आणि ते मित्र ते काय करायचे मित्र अपलोड करायचे आहे दिलेल्या लिंक वरती. कारण आपण या संपूर्ण 25 दिवसांमधून ठरवणार आहे एक विजेता, आणि त्या विजेत्याला देणार आहोत आपण गिफ्ट, कारण जो रेग्युलरपणे आपले हँड रिटन नोट्स बनवून आपल्याला पाठवत असणार आहे, याचा अर्थ तो सिन्सिअरलीपणे 25 दिवसाचा संघर्ष करत आहे आणि आउट ऑफ सिरीजचा खूप खूप फायदा घेत आहे मित्रा. ओके, सो भेटूया मित्रा पुढच्या लेक्चर मध्ये, आणि तोपर्यंत तू घे डाउनलोड करून हे सगळे नोट्स, आणि कॉन्सेप्ट क्लिअर असेल झाला असेल आणि व्हिडिओ खूप सुंदर पद्धतीने तुला आवडला असेल, तर मित्रा पटकन खाली कमेंट मध्ये जाऊन या दादासाठी आणि ह्या आउट ऑफ सिरीज साठी काहीतरी एकदम मजेशीर लिहून जा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन भेटेल आणि आमची टीम आणि आम्ही अजून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ मित्रा. ओके, सो धन्यवाद.